नाम न सांगता परिचय सांगता सर्व ज्ञान महत्वाची समस्या काय आहे सर? दरवर्षीची जर बघायची म्हणजे तर पाण्याची गरज आहे. का बरं? त्याला भौगोलिक ठिकाण नाही आणि त्याच्यावर आपण प्रयत्न त्याच्यावर आपण मात पुरेसा करू शकतो. जसं पाण्याची बचत करणं तर भौगोलिकच कारण आहे का? लातूरमध्ये पाणी येतं तसा प्रभाव तर नक्कीच आहे सर. प्रभाव तर आहे. फक्त भौगोलिक आहे का? माणसाने काहीच नाही केलं. माणसाचे म्हणजे आपण त्याच्यावर जसं की आता झाडाचे वृक्षतोड वगैरे झालेला आहे त्याचा प्रकार परिणाम पण नाही. किती टक्के जंगल आले तुमच्या लातूरमध्ये? सर 0.53 सर. सर 0.53 काहीच नाही. काहीच नाही ना. कुठं एखादा तुमच्या अभयारण्य वगैरे आहे का तुमच्या लातूरमध्ये? नाही सर. तसं म्हणजे पार्क वगैरे आता निर्माण केले आहे सापुरा ठिकाणी नंदन म्हणा साई नंदन. तर त्या ठिकाणी निसर्गाचं संतुलन आणण्यासाठी किती असायला पाहिजे? 33% असं एवढा आहे ना? कमी आहे. प्रयत्न सध्या चालू आहे सर. आणि सध्या भारतामध्ये किती मिळेल? 33% आहे. लातूरमध्ये सध्या जिल्हाधिकारी आहे त्यांनी रस्त्यावर रस्त्याच्या साईडला आणि ग्राम प्रत्येक ग्रामपंचायत त्यांनी झाड जगताय का? हा जगताय का? हो सर जगवलेले आहे. जगवलेले आहे? हो सर. नक्की. हो सर. किती टक्के जगवले? तर दरवर्षी लावले जातात आणि ग्रामपंचायतच्या जोडले आहेत थोडे जगवले आहेत. जगवले आहे. हो. ग्रीन बटालियन नावाचा काही प्रोजेक्ट आहे का सर? आयडिया नाही. मी यावर्षी झाडं लावण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला होता. यावर्षी आपण किती कोटी झाडं लावले? जवळपास आपण जास्त लागतो. 1 कोटी मागेच लागतो. मागच्या वर्षी? ओके. त्यावर्षी किती लावले? 2.61 कोटी लाख सर. 4 कोटी लावले? 4 कोटी लावले. आता ब्रँड अम्बॅसिडर कोण होता? अमिताभ बच्चन नाव आहे. अमिताभ बच्चन होतं ना? नाही करतो. रेल्वेनं पाणी आणलं तुमच्या लातूरमध्ये. कोणत्या जिल्ह्यातून आणलं होतं? कोणत्या धरणात होतं? सर सांगली सॉरी सातारा येथून पुण्यामधून. किती ट्रेन आणल्या होत्या? संख्या पहिली ट्रेन कधी आली? पहिली ट्रेन सर मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आली. तालुका त्यावेळेला तिथे कलेक्टर कोण आहे? श्रीकांत होते सर. मला कल्पना श्रीकांत आता आहे. श्रीकांत आता आहे. तुमच्या पोलीस खात्यातला आवडता व्यक्तिमत्व कोण आहे? सर कामदेस. कामदेस पूर्ण नाव अशोक कामदेस. आवडतं व्यक्ती कुठे? सर फक्त त्याला म्हणजे नाव त्याचं नावच फेमस त्यांना कामदेस सर म्हणून त्यांचं एक बुक निघालं होत. हो सर मी वाचलेलं आहे सर. त्यांच्या मिसेस मिस कामते वनिता कामते मला ऐकून येत नाही. कुठले होते कामते सर? तर त्या याच्यामध्ये कोण शहीद झालं होतं? सर साळसकर सर हवालदार सर्व वाचले नाहीत. आय पी एस पैकी कोण होता? आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये बरस क्राईम आहे. हो सर. आपली टेक्नॉलॉजी आज नवीन सगळी नियंत्रण आली आहे. नागपूरमध्ये तुमचे पोलीस स्टेशन पण हायटेक होत आहे. तरी पण आज आपण बघतोय की क्राईम तर काही फार कंट्रोलमध्ये आला नाही. काय करायला पाहिजे? सर
तर याचं कारण समाजामध्ये अज्ञान आपण म्हणू शकतो. तर मग यासाठी आपल्या सोसायटीमध्ये जागरूक करायला लागणार आहे आणि हा नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे त्याचा आपल्याला उपयोग करून जसं आता इंटरनेट किंवा ऑनलाईन बी आर्थिक गुन्हे होत आहेत तर तंत्रज्ञान कायद्यावरचा विश्वास लोकांचा कमी होतो. बरोबर ना, कायदा पैशासाठी वागतो, नेत्यासाठी वागतो, नेत्यासाठी वागतो, वापरला जाते ना. कायद्याचा विश्वास कमी होतो, तो वाढवायसाठी काय करायला पाहिजे? कायद्याचा विश्वास कमी होतोय असं नाही मला वाटत सर. तर कायद्याची जी आता सध्या समाजामध्ये काही त्याच्यातल्या त्रुटी आहेत त्याच्यामुळे असं गैरसमज होत असेल. पण आपण याच्याबद्दल मग स्वतः लोकांना कायद्याबद्दल आपण स्थानिक पातळीवर प्रत्येक घरी जाऊन किंवा जसे आता आपण न्यूज आहे किंवा वृत्तपत्र आहे त्याच्यातून आपण जनजागृती तर केली तर मग त्यांचा नक्की विश्वास आपण सांगायला पाहिजे. आधीच्या काळात ब्रिटिशचं जे पोलीस दल होतं मग असे घाबरायचं. आता ते पोलिसांबद्दल भीती नाही राहिली लोकांची? सर मलाही ती अपेक्षित नाही सर. पोलिसांना भीण्याची काही आवश्यकताच नाही कारण आपण जनतेसाठी आहोत. भीण्याची गरजच नाही सर. कायद्याला सुद्धा भीण्याची गरज नाही कारण कायदा हा आपल्यासाठी आहे आणि भीण्याचा विषयच नाही कारण आपण जर व्यवस्थित वागत असाल तर काही प्रत्यय होणारच नाही. कायद्याचा तर धाक असावाच ना, पोलिसांचा नाही. धाक असणं वेगळं सर आणि त्याच्याबद्दल ज्ञान असणं वेगळं सर. कायद्याचा धाक असावा की नसावा सर? जर लोकांना माहीत असेल तर क्राईम नाही करणार. ते आता बलात्कारासाठी फाशी होते सगळ्यांना माहिती आहे. बलात्कार होतच आहे. बलात्कारासाठी सर फाशीची शिक्षा फार रिअल केसेसमध्ये झाली आहे ना. हो सर, हे सगळ्यांना माहीत आहे. तरी पण बलात्कार होतच आहे. मग ती त्या जनतेमध्ये असलेला अज्ञान तर आता जर त्यांना जर त्याच्याबद्दल माहिती असेल ते म्हणजे एक डेली रुटीनमध्ये अनाऊपणे चुका करायची. मला सांगा बलात्कार करायला जेवढं लोक घाबरत नाही सर. बलात्काराचे आपण तसे दोन कॅटेगरी करू. जसे की मला एक सांगा, ट्रॅफिक पोलिसाला आपण घाबरतो पण बलात्कार करताना लोक घाबरत नाही. बलात्काराचे सर जी 8-9% होतात ते जवळचे नातेवाईक वगैरेच असतात आणि याच्यामध्ये म्हणजे जे असं समजू आपण 10 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर एक मॅरेथॉन बलात्कार करतो त्याला तेव्हा घाबरत त्याला काहीच वाटत नाही. घाबरत नाही कायद्याला नाही पोलिसाला नाही काही नाही. तोच व्यक्ती ट्रॅफिक पोलीस जर दिसला तर तो घाबरतो. का बरं घाबरत नाही ट्रॅफिक पोलीस नाही घाबरण्याचा? मला थोडंसा तरी विचार येते. पोलीस आहे बरोबर आहे. समजा आपण कितीही साधारण वस्तू गुन्हा केला असेल तरी ट्रॅफिक पोलीस दिसला की आपल्याला मग याच्याबद्दल आपण लोकांमध्ये जागृती केली तर जर म्हणजे कायदा त्यांच्यासाठी आहे सामान्य जनतेसाठी आणि त्यांना जर आपण ही जागृती म्हणजे माहिती दिली किंवा जर तुमच्या कोणी अन्याय करत असेल तर ते तुम्ही सहन नका करू आणि त्या पद्धतीनं जर त्यांनी जरी त्याबद्दल अवेअर राहिले जागृत राहिले आणि काही जर त्यांना म्हणजे असं संशयास्पद वाटलं 10 वर्षाच्या मुलीं तर तुम्ही काय सांगणार कायद्याचं? त्याच्यामध्ये आपल्या पालकांची ती थोडीशी जबाबदारी आहे. समजा एखाद्या मुलीचं अपहरण करून दिलं आणि बलात्कार केला त्याचा तुम्ही काय सांगणार? सर ती खरंच वाईट आहे आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. शिक्षा होत आहे ना मग बलात्कार करावं नाही. मी तेच म्हटलं की एवढं लोक तुम्ही म्हणताय की कायद्याचं माहिती द्या माहिती द्या. सगळ्यांना माहिती आहे की या बलात्कार केला की फाशी होत आहे काय तरी पण बलात्कार समजत नाही का बरं? त्याला काही सामाजिक कारण आहे त्याच्याबद्दल आपल्याला स्वतः म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने मग त्याच्याबद्दल आपल्याला सोसायटीचा विचार करावा विचार करावा त्याला नैतिक बंधन वगैरे ते पाळले पाहिजे. पोलिसांनी कायदा पाळावा म्हणजे नागरिकांनी कायदा पाळावा यासाठी काय करावं? आपल्याकडे सर्रास कायदा चुलंबन होते. सर्रास प्रत्येक व्यक्ती म्हणून तुम्ही असाल मी असाल कित्येक वेळेस आपण कायदा कुठेतरी तोडला. सर सॉरी सर, आता मी 5 वर्षाचा माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर ही गोष्ट मी थोडीशी निरीक्षण केली आहे की जसं आता आपण बंदोबस्तमध्ये हेल्मेट किंवा ट्रिपल सीट जर असेल किंवा कोणती गोष्ट असेल जी कायद्यानं गैर आहे ते डेली रुटीनमध्ये तर आपण त्याच्यावर कारवाई करतो पण बंदोबस्तच्या वेळेस ट्रिपल सीट असू द्या असू द्या तर त्यावेळेस फक्त ते आपण वेळ काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यावर थोडासा विचार पोलीस खात्याने करायला पाहिजे. पोलीस खात्याने नागरिकांनी स्वतःच कायदा पाळावा यासाठी काय अपेक्षित आहे? यासाठी आपण म्हणजे देश हा आपला आहे
आणि आपण आपली सोसायटी किती उच्च दर्जाची बनवू शकतो त्याच्याबद्दल मी स्वतः आपण वृत्तपत्रातून किंवा जनजागृती करायला पाहिजे आणि नागरिकांनी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं स्वतः जण करताय पंतप्रधान करताय सीएम करताय सगळे जण आवाज करताय मोठे मोठे बरोबर तरी पण लोक पारत नाही कळायला पाळतील सर याच्यावर माझा विश्वास आहे भविष्यामध्ये असं जर आपण त्यांच्यावर घेऊन बोललं तर एक दिवसांनी नक्की पाळतो नक्की पाळतील नक्की विश्वास आहे तुमचं पोलीस वर्दी आहे ना तुमच्या वर्दीवरचे प्रत्येक घटक मला सांगा काय काय आहे पायापासून तर पायामध्ये शूज आहे पॅन्ट शर्ट तर आपल्या नेम प्लेट असतं साईडला साईडला आपले मोको असतात आणि कॉन्स्टेबलचा हा झाला आणि प्रत्येक पोस्टिंगनुसार मग त्याचे तुम्ही जे माझं जर बोलायचं राहते मग आपले बक्कल नंबर ड्रेस बक्कल नंबर म्हणजे ते आपले त्याच्यावर नाव वगैरे सगळं असतं माहिती आपले मोको साईडला आणि कॅप असते कॅपवर राजमंदिर असते सर काय उपयोग असतो सर आपण त्याला सिटी बांधलेली असते आणि आपण कितीही गर्दीच्या वेळेस किंवा एखादी मॉब जरी असेल त्यावेळेस आपण सिटी नाही सांगू शकतो सिटी सिटी तर खिशात पण ठेवू शकतो आपण नाही सर ती आपण म्हणजे युज करायला तर असू दे मलाही सांगा गड्यात पण आता पंच असतात अंपायर असतात ते गड्यात ठेवतात कबड्डी खो खोचे वगैरे म्हणजे तर इव्हन सोपं आवडेल गड्यात मुलावर त्याच्यापेक्षा सोपं नाही याला इथून काळाला तरी वेळ लागेल पण इतर तर काळाला वेळच लागेल काय बरोबर सिटी का सिटीच का आवडतो लॅनर्डच का आवडतो लातूरला लातूर पॅटर्न म्हणून समजलं हो सर काय सर म्हणजे आपलं माध्यमिक शाळेचं आहे त्याच्यामध्ये मुलांना म्हणजे लवकर अभ्यासक्रम शिकवायचा आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जास्तीत जास्त टेस्ट घ्यायचा एक्झामच्या प्रॅक्टिस त्याच्यामुळं पोरांना स्कोरिंग वाढवण्यासाठी त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी तो लातूर पॅटर्न फक्त लातूर शहरात आहे का जिल्ह्यात आहे खास करून स्टार्टिंगला लातूर सिटीमध्येच त्याचे जास्त हे झाले सर प्रसार झाला पण आता जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये नमिन्याचं एक्झाम घेणं त्यांच्या प्रत्येक महिन्याला सुद्धा दोन महिन्याला सुद्धा एक पाठ झाल्यानंतर त्याच्यावरती एक्झाम घेणं हे सध्या सर्वत्र महाराष्ट्रात देशमुख साहेब सी एम होते लातूर जिल्ह्यात असं काही काम केलं का म्हणजे त्याची ओळख आज आहे हो सर नक्की त्यांचे एक सगळ्यात महत्त्वाचं काम जर आपण बघितलं तर जी बंधारे म्हणजे लातूर बंधारे मांजरा नदीवर बंधारे बांधलेले आहेत आणि त्या बंधाऱ्यामुळं जमीन वेस्ट वगैरे होणं किंवा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणं असं काही न होता नदीच्या पात्रामध्येच आपण बंधारा बांधून पाणी जागोजागी बंधारे बांधत आहे आणि त्याच्यामुळे तर जागाची आपण उपयोग व्यवस्थित करत आहोत पुनर्वसनाचा प्रश्न नाही आणि त्याच्यातून आपल्या सरकारचे पैसे वाचत आहे आणि खूप उपयोगी आहे त्याच्यातून तिथे स्थानिक पातळीवर त्यांनी एम आय डी सी विकसित केलेली आहे लातूरमध्ये नांदेड विद्यापीठाचं उपविभागीय एक ब्रँचेस लातूरला आहे विद्यापीठाचं तुमची यशवंतराव चव्हाणमधून शिक्षण झालं बरं पाच ओपन युनिव्हर्सिटीचे नावं सांगते हो सर इथून दिल्लीमध्ये आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी हैदराबादची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी सुभाष चंद्रबोस कलकत्ताची ओपन युनिव्हर्सिटी आणि आपल्या जी महाराष्ट्रातील जी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत सुद्धा म्हणजे रेग्युलर आणि जी ज्यांना म्हणजे रेग्युलर करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा प्रोसेस चालू केली आहे वर्ध्याला आहे का असेल युनिव्हर्सिटी हिंदी ओपन युनिव्हर्सिटी आहे काय नाव पूर्ण नाव म्हणजे केंद्रीय हिंदी प्रसार आता
आता ते विद्यापीठामध्ये जे एन यू ला वगैरे काहीतरी एक दोन पुढे आला होता आणि काही आंदोलन केलं होतं वगैरे. हो सर, तुमचं काय म्हणत आहे ते त्यांचं आंदोलन योग्य होतं का आपल्या देशाचे आंदोलनांचे वगैरे असं बोलत होतं? आंदोलन करायला काय हरकत नाही सर, पण त्याच्यामध्ये तापी बाबीचा जर विचार करायचा म्हणतात त्यांचे जसं की आजादीचे नारे असू द्या किंवा आणखीन इतरही गोष्टी, तर त्यांना जर एखादी प्रश्न भिंचा होत असेल तर त्यांनी त्यांची मत व्यक्त करायला काहीच अडचण नाही. पण त्यातून जर आपला देश विघातक त्यांना जर त्यांनी त्या चळवळीच्या आड जर त्यांचा दुसरा उद्देश असेल तर मग त्यावर आपल्याला लक्ष ठेवायला. वेळ लागेल पण इतर तर काळाला वेळच लागेल. का आवडत नाही तर लातूरला लातूर पॅटर्न म्हणून समजवलं जात. हो सर, काय सर म्हणजे आपलं माध्यमिक शाळेच आहे त्याच्यामध्ये मुलांना म्हणजे लवकर अभ्यासक्रम शिकवायचा आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जास्तीत जास्त टेस्ट घ्यायचा एक्झामच्या प्रॅक्टिस, त्याच्यामुळं पोरांना स्कोरिंग वाढवण्यासाठी त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी तो लातूर पॅटर्न. फक्त लातूर शहरात आहे का जिल्ह्यात आहे? खास करून स्टार्टिंगला लातूर सिटीमध्येच त्याचे जास्त हे झाले सर प्रसार झाला, पण आता जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये नमिन्याचं एक्झाम घेणं त्यांच्या प्रत्येक महिन्याला असू द्या दोन महिन्याला असू द्या एक पाठ झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक्झाम घेणं हे सध्या सर्वत्र महाराष्ट्रात. देशमुख साहेब सी एम होते लातूर जिल्ह्यात, असं काही काम केलं का म्हणजे त्यामध्ये त्याची ओळख आज आहे? हो सर, नक्की. त्यांचे एक सगळ्यात महत्त्वाचं काम जर आपण बघितलं तर जी बंधारे म्हणजे लातूर बंधारे मांजरा नदीवर बंधारे बांधले आहेत आणि त्या बंधाऱ्यामुळं जमीन वेस्ट वगैरे होणं किंवा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणं असं काही न होता नदीच्या पात्रामध्येच आपण बंधारा बांधून पाणी जागोजागी बंधारे बांधत आहे आणि त्याच्यामुळे तर जागाची आपण उपयोग व्यवस्थित करत आहोत, पुनर्वसनाचा प्रश्न नाही आणि त्याच्यातून आपल्या सरकारचे पैसे वाचत आहे आणि खूप उपयोगी आहे. त्याच्या आणखीन तिथे स्थानिक पातळीवर त्यांनी एम आय डी सी विकसित केलेली आहे लातूरमध्ये. नांदेड विद्यापीठाचं उपविभागीय एक ब्रँचेस लातूरला आहे विद्यापीठाचं. तुमची यशवंतराव चव्हाणमधून शिक्षण झालं, बरं, पाच ओपन युनिव्हर्सिटीचे नाव सांगते. हो सर, इथून दिल्लीमध्ये आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, हैदराबादची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, सुभाष चंद्रबोस कलकत्ताची ओपन युनिव्हर्सिटी आणि आपल्या जी महाराष्ट्रातील जी विद्यापीठ आहे त्या अंतर्गत सुद्धा म्हणजे रेग्युलर आणि जी ज्यांना म्हणजे रेग्युलर करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा प्रोसेस चालू केली आहे. वर्ध्याला आहे का असं एखादी युनिव्हर्सिटी? हिंदी ओपन युनिव्हर्सिटी आहे. काय नाव? पूर्ण नाव म्हणजे केंद्रीय हिंदी प्रसार संस्था. आता ते विद्यापीठामध्ये जे एन यू ला वगैरे काहीतरी आंदोलन करायला काय हरकत नाही सर, पण त्याच्यामध्ये तापी बाबीचा जर विचार करायचा म्हणतात त्यांचे जसं की आजादीचे नारे असू द्या किंवा आणखीन इतरही गोष्टी, तर त्यांना जर एखादी प्रश्न भिंचा होत असेल तर त्यांनी त्यांची मत व्यक्त करायला काहीच अडचण नाही. पण त्यातून जर आपला देश विघातक त्यांना जर त्यांनी त्या चळवळीच्या आड जर त्यांचा दुसरा उद्देश असेल तर मग त्यावर आपल्याला लक्ष ठेवायला.
चार लोक होते बरोबर बघा तुमच्या पोलीस खात्याचा मॉरल विषयक प्रश्न खूप जास्त बऱ्याच देशामध्ये लोक कायदा पाळतात आपले पाळतात कारण काय असतं त्याचं कारण असं आहे एखादा व्यक्ती कायदा केव्हा पाळतो जेव्हा त्याला माहिती आहे की जर मी कायदा तोडला तर मला शिक्षा भेटेलच आपल्याकडे कन्व्हिशन रेट आहे 12-13 ते 100 गुणे जर केले तर 12-13 लोकांना पनिशमेंट भेटते बाकी सुटून जाते पुरावे वगैरे अर्ध्याचं तपासच नाही अर्ध्याचं तपासच नाही सर्टिफिकेट ऑफ पनिशमेंटच नाही ना बरोबर आहे बरं एखादा व्यक्ती कन्व्हिक्ट झालाय तर त्याला शिक्षा केव्हा होते 20-25 वर्षानंतर जेव्हा म्हाताला होईल मराल टेकन केला म्हणजे त्या शिक्षेचं सिरियसनेस आहे का म्हणजे जर एखादा व्यक्तीचा जर कायद्याचं जर कायदा पाळायचा असेल तर दोन गोष्टी होतात त्या पहिला सर्टिनिटी ऑफ द पनिशमेंट इन क्विक टाईम आपण ट्राफिक पोलिसांनी काबर घाबरतो बघायला सोडत बोलताना ट्राफिक पोलिसांनी काबर घाबरतो ट्राफिक पोलीस पकडण्याबरोबर आपलं ते आपला पैसे वसूल करतात लगेच ते बोलल्यावरच ट्राफिक तेव्हा जे तेव्हा कायदा बोलला तेव्हाचे तेव्हा शिक्षा आणि तेव्हाचे तेव्हा त्याची अंमलबजावणी म्हणून आम्ही ट्राफिक पोलिसांना घाबरतो गलत काय करण्याची गलत काय करताना आम्ही काबर घाबरत नाही आपण एकदा जर आरोपी त्याला माहित आहे की बलात्कार केला की नाही हे सिद्ध होणार की नाही माहीत नाही पण सिद्ध झालं तरी त्याला पनिशमेंट किंवा भेटत 20-25 वर्षे म्हणजे जर तुम्हाला असं वाटते की लोकांनी कायदा पाळावा तर समाजात काय व्हायला पाहिजे जर कायदा बोलला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे बरोबर आहे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे हा मुद्दा हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे लोकशिक्षण 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 त्यातही पुन्हा दुसऱ्या गोष्टी अशा आहे की आपलं समाजातलं मीडियासुद्धा जसं मूवीज आहे मूवीजसुद्धा आपले कायदे तोडणाऱ्याला हिरो मानते आपल्या देशात बऱ्याचदा कायदा मोडणारा म्हणजे हिरो असं समजलं जाते कायदा मोडणारा हिरो आहे अशी प्रतिमा आपण म्हणतो हीही आपण समाजात दूर केली पाहिजे शिक्षणातून कायदा पाळण्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे जर असं म्हटलं तर हे दोन तीनच उत्तर असायला पाहिजे बरोबर आहे लक्षात आलं स्पेशल पोलीस खात्याच्या पुरवण्यामध्ये असं विचार लक्षात आलं दुसरा मुद्दा असा आहे तुमचा तुम्हाला तुमच्या प्रश्न तुमच्या उत्तरावर उपप्रश्न होणार नाही अशी उत्तर द्यायची अशी उत्तर म्हणजे तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा आणि बोलताना जर तुम्ही बोलताना उपप्रश्न तयार झाले तर त्या उपप्रश्नावर तुम्ही त्याचं उत्तर असायला उत्तर तुमचं गोष्ट असावं त्याच्यावर कोणताही उपप्रश्न तयार झाला नाही पाहिजे अशी उत्तर बरोबर आहे तुमचं गडचिरोली कोकण शेकडो नका ना गेला का बरं जसं आता चेतन पुरणकर कोण आहे मी दारूबंदीविषयी योग्य मत काय दार ज्या जिल्ह्यात आहे तुम्ही दारूबंदी सगळ्यांसाठी आहे सगळीकडे मागणी होतात मुळातच दारूबंदी कोणतीही वस्तू कायद्याने बंद करूनच होतं योग्य बरोबर दारूबंदी केली म्हणजे प्रश्न सुटते अशातला भाग नाही दारू कोणतीच खाण्यापिण्याच्या वस्तूवर बंधन आणलं तर त्याचा दुरुपयोग वाढतो हा पहिला नियम बरोबर आहे पण जर कायद्याने दारूबंदी केलीच तर सर्वात महत्त्वाचं आहे लोकशिक्षण आणि ती शिक्षणातूनच पुढे होऊ शकते कायद्याचा धार दाखवून आपण एका कोणाच्या खाण्यापिण्याच्या खाण्यापिण्यावर बंधन आणू शकत नाही ज्याला दारू प्यायची आहे तो घरी स्वतःच्या घरीसुद्धा भरून दारू घेऊ शकतो तर जर असं विचारलं की दारूबंदी करणं योग्य आहे का तर दारूबंदी करणं इक्वलिटी योग्य असू शकते पण त्याहीपेक्षा समाजात दारू पिण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढंच उत्तर मग याच्यावर म्हटलं की दारूबंदी अपेक्षी आहे अपेक्षित आहे तर पूर्णपणे अपेक्षित झाली असं म्हणता येत नाही आपल्या देशातले बरेचसे कायदे आहेत ज्याचा वापर गैरवापर होतो तसाच दारूबंदीचा पण बऱ्याच ठिकाणी होतो तर त्याची 100% ते फसला असं म्हणता येणार नाही बरोबर आहे असं आपल्याला एवढ्या ठिकाण उत्तर द्यायचं लक्षात आलं की आपल्या इथे बरेच कायदे आहेत ज्याचा वापर गैरवापर होतो तसाच दारूबंदीचा या निर्णयाचा सुद्धा वापर गैरवापर होतो म्हणजे याचा अर्थ 100% हा निर्णय चुकला किंवा फसला असं म्हणता येणार नाही बरोबर मग असं बोलू शकतो की यावर की दारूबंदी पूर्ण राज्यभरात अंमलात आणायची का तर मला असं वाटतं की दारूबंदी पूर्ण कायद्याला बंद करण्यापेक्षा त्याच्या दुष्परिणामाविषयी विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये जागृती करून त्याचा
त्यासाठी प्रमाण कसं केल्याने कमी करता येईल यावर काम करणं गरजेचं वाटतं. बरोबर आहे. त्यानंतर चेतन तुम्ही नेहमी सॉरी म्हणून कसं समजा तुम्हाला फॅक्च्युअल गोष्ट विचारली महात्मा गांधीचा जन्म कुठल्याविषयी झाला नाही आहे तेव्हा सॉरी. पण एखादा तुम्ही एखाद्या विषयावर मत मांडताय मत मांडता मांडता तुमची लिंक तुटून जाताय सॉरी सर असं नेहमी नेहमी होतं. ओके फॅक्च्युअल तुम्हाला उत्तर नाही आलं तर सॉरी. पण तुम्ही थोडंसं थांबले सॉरी सर पुन्हा त्यांच्या वाटून पुन्हा सॉरी सर गरज नसताना सॉरी म्हणायचं ठीक आहे. त्यामध्ये एक वेगळा अंदाज मत एकदम क्लिअर असावं तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करता तुम्ही दोन तिन्ही मुद्दे आहे ते बोलून जावं जे आता तुमच्या मत एकदम क्लिअर असावं आणि बोलताना त्याचा जो जुबेल शेक करून जो होता तो नेत्यासारखा भाषण देत होता. सर सिस्टमच्या सिस्टमच्या विरोधात जसं एखादा नेता असं आपल्याला काय बोलायचं आहे नेत्यासारखं भाषण नाही करायचं आपल्याला लवकरच असावी बोलण्यामध्ये जर असं व्हायला असं आपण करायला पाहिजे ते बाकी असं आपण करायला पाहिजे असं आपण करू शकतो असं आपण करू शकतो आपण असं वापरू शकतो असे शब्द म्हणजे स्वतःला इन्क्लूड करून बोलायचं ठीक आहे. त्यानंतर नकारसुद्धा काम केले पण नम्र बनले दिवेश एकदा वापरून बोलतो आणि पोलीस खात्याविषयी तंबूत पाहिजे जे आता मला वाटते वर्कबुक दिलं तुम्हाला ते परफेक्टच करा त्याचा इथून जर लिहून बघा उत्तर दोन तीनदा लिहून बघा त्या जे आहे तुम्हाला दिलेलं लिहून बघा ठीक आहे. त्यानंतर नक्षलवाद साम्यवाद आणि दहशतवाद हा जनरली खरा विचार करतो. आता नक्षलवाद कमी करायचा आहे किंवा संपवायचा काय कसं संपवायचा नक्षलवाद कमी करण्यासाठी काय करू शकता काय करायला पाहिजे एक दोनच उपाय जो एक मुद्दा असा आहे नक्षलवादा नक्षलांकडे आजचा तरुण गेला नाही पाहिजे आणि नक्षलवादामध्ये कार्यरत असलेले लोक संपले लक्षात आलं म्हणजे नक्षलवादाकडे नवीन तरुण वळला नाही पाहिजे आणि आता आहे ते संपले पाहिजे म्हणजे आपल्या दोन माध्यमातून ऑलरेडी अजेंड्यावर शासन काम करत हां मी काय जो मागा असलेला समाज आहे त्याने काही विकास पोचवायला पाहिजे आणि जो आताचा नक्षलवादामध्ये काम करत आहे त्याला स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन त्याला संपवत एकाच वेळेस पोलीस कारवाई करायची आणि प्रशासनाला डेव्हलपमेंट करायचं तुझं लक्षात आला काय म्हणतो मी नवीन तरुण नक्षलवादाकडे गेला नाही पाहिजे आणि जो आता आहे तो संपला पाहिजे किंवा परत आला बरोबर आहे. मग जो नक्षलवादाकडे गेला त्याच्याकडे आत्मसमर्पणासारख्या नवीन योजना त्याचं आत्मसमर्पण केलं पाहिजे आणि जे आत्मसमर्पण करू शकत नाही त्याला पोलीस कारवाई करून संपवत एवढंच उत्तर झालं आहे. आणि दुसरं सर नवीन तरुण नक्षलवादाकडे वळला नाही पाहिजे त्यासाठी त्या भागात चांगलं शिक्षण त्याला रोजगाराचे संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे एवढंच उत्तर बरोबर गेले. याचा दोन मार्ग आहे. ओके साम्यवाद आणि नक्षलवादाचा फरक एकदा व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यावरती व्यवस्थित लिहा. एक तारखेला मी आहे आपण नक्षलवाद आणि साम्यवाद आणि दहशतवाद यावरचं सगळ्यांसोबत आपण चर्चा घेऊ ठीक आहे. दुसरा मुद्दा पोलीस दलांवर जे सध्या करप्शनचे चार्जेस लागतात करप्शन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे मुद्दा असा आहे की पोलीस खात्यात करप्शन आहे ते नागरिकांच्या अज्ञात म्हणजे नागरिकांना कायद्याचं ज्ञानच नाही म्हणून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पोलीस त्यांना धमकवतात त्यांना मोठ्या केस टाकायच्या हे करतात म्हणजे पदार्थ असं होते की जेवढा मोठा नंबर तेवढा मोठी गुन्हा असं पोलीस लोकांना वाटत म्हणजे 302 जर म्हटलं 302 पेक्षा पोलीस काय म्हणजे तुझ्यावर 495 टाकतो तो घाबरून जातो वगैरे नाही. पोलीस खात्यात करप्शन असल्याचं महत्वाचं कारण म्हणजे नागरिकांमधले
सर्वात महत्त्वाचं आहे. नागरिकांना कायद्याचं चांगलं प्रशिक्षण देणे हे पोलीस खात्यातलं भ्रष्टाचार कमी करण्याचं एकमेव काय बरोबर आहे. तुम्हाला काय वाटते तुमच्याकडे ज्याला मोहित करत आहे तुमच्याकडे लोक आले वसुली करणारे लोक कसे करतात तुम्हाला त्याच्यावर काही जेव्हा 409 408 बोलतात तो घाबरून जातात काय वाटतं साधारण 200 240 वर गेलं म्हणजे मोठी काहीतरी शिक्षा रिपोर्ट अर्ज लिहा म्हटलं तरी घाबरतो बरोबर की आता काय झालं आहे की तुम्हाला जर तुम्हाला वाटतं की सर पोलीस खात्यात करत काय करायला पाहिजे तर उपाय कसा आहे सर पोलीस खात्यामध्ये जे करप्शन आहे कायद्याच्या नागरिकांमध्ये असलेल्या अज्ञानामुळे आहे. कायद्याचं लोकांना ज्ञान मिळालं की आपोआपच करप्शन कमी होईल. ओके दुसरा मुद्दा ज्या FIR आहे सगळे तपास ते ऑनलाईन जर केले ते जर ऑनलाईन केले आणि जे टेक्नॉलॉजी जर वापर केला पोलीस खात्यात तर दुसरा पोलीस करप्शनचं प्रमाण कमी होऊ शकतं. चांगलं ट्रेनिंग पोलीस खात्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलं ट्रेनिंग देऊन सुद्धा पोलीस पोलिसाचं करप्शन कमी करतात. ठीक आहे तुमचे मुद्दे लक्षात आले मी काय बोलतो तर तुम्ही असं काय कसं लिहून घ्या नंतर. ठीक आहे त्यानंतर सचिन उपकुळे कोण आहे सचिन उपकुळे गेले का काही जास्त भारताचे हालचाल जास्त बघून समजले का गरज नसताना जास्त माहिती सांगायची म्हणजे आपण काय करतो गरज नसताना बिनकाम मोजकं बोला तुमच्या उत्तरावर प्रश्न तुम्हाला तुमच्या एका म्हणजे नाव न सांगता परिचय आणि हा सर्वात महत्त्वाचं होतं इंटरव्ह्यू आलं तर कोण दिलाय का नाही दिला तिथे कसं होते टोकन सिस्टम आणि इंटरव्ह्यूच्या पॅनलवाल्याला तुमचं नाव नाही त्याच्याकडे तुम्ही तुमची प्रोफाईल असते तुमचं नाव नाही तुमचा फोटो आहे पूर्ण प्रोफाईलचं नाव नाही नावाच्या अगोदर कुठेतरी टोकन सिस्टीम आहे प्रोफाईल एक टोकन लावून जाते तुमचा नंबर आला की टोकन समोर आला 502 टोकन तिच्याकडे एक टोकन येतो आणि आतमध्ये 502 म्हणजे आपण जाते 502 जमली करून त्यांनी परत सांगते ठरवलेला तुम्हाला नाव न सांगता परिचय द्या तर त्यांना नाव आहे कोण घ्यायचं कारण कर्मचारी वगैरे ह्या गोष्टी का म्हणजे आपला नाते वगैरे ह्या गोष्टी म्हणजे त्याच्यावर बंधन आहे नाव न सांगता नाव न सांगता परिचय म्हटलं तर एका व्यक्ती उत्तर दिलं की मी भारताचा नागरिक असून पोलीस खात्यात आता जाण्यासाठी कसं हे वाक्य तर परफेक्टच असावं तुमचं लिहून पाठच केलेलं असावं जर तुम्ही म्हटलं नाही तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे ना सुरुवात कशी सर मी तुमचा जसं मी जर मला वाटलं तर मी मूळचा वडोदऱ्यातील रहिवासी असून माझं शिक्षण बी ए कॉलेजमध्ये झालेलं आहे. सध्या मी जर नोकरी करत असेल तर मी आया त्यामध्ये आया मला काम करत आहे. मी सध्या भामरागड येथे व्हिडिओ मीडिया प्रधान काम करत आहे. माझं शिक्षण एवढं झालेलं आहे आणि मी माझी सध्या अजूनही MPSCचा अभ्यास करू असून मला नवीन पुस्तकाला शिकायला एवढंच आपलं पाहिजे. तुमचं जसं पोलीस खात्यामध्ये मी या पोलीस खात्यात किती किती कार्यरत आहे या बनाव आणि माझा सध्या सुद्धा प्रश्न असून मला पोलीस खात्यामध्ये ज्या अपेक्षा करायची फक्त 3 वाक्य तुमचा परिचय द्यायचं. मी या गावचा या जिल्ह्यातील रहिवासी असून माझं शिक्षण एवढं झालेलं आहे. सध्या मी हे करत आहे. बऱ्याचदा ओढून ताणून बोलण्याचा खूप प्रयत्न होतो म्हणजे मी भारताचा नागरिक वगैरे वगैरे नाही भारताचे नागरिक आपण इकडे आलो पाकिस्तान झाले तुम्ही इथे आपल्याकडे हा असं नाही हे वाक्य तुम्ही पाठच करून घ्यायचं कारण मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना नवीन होतं नाव न सांगता परिचय द्या सगळ्यांना नवीन होतं तुम्ही थांबावले ते तुम्हाला बघा म्हणजे आहे की नाही आणि टोकन सिस्टीम आहे आता नाव नाही नाव वगैरे काही नसतं त्यांच्या पुढे हा सगळ्यांनी लिहून ठेवा. आपण नुकतेम आणि कोण आहे तुमचं छंदाची चांगली प्रॅक्टिस करा. तुमचा छंद कोणता आहे पोहणे पोहणे सगळ्यांना सांगतो तुमचं स्वतःचा छंद म्हणजे नेमकं काय
वेड लावणारी गोष्ट किंवा विरंगुळा विरंगुळा म्हणजे छंद म्हणजे काय हा ज्यातून आपल्याला आनंद मिळतो बरोबर आणि गप्पा करणे एका व्यक्तीला छंद आहे छंद हा प्रॉडक्टिव्ह असतो गप्पा करणे हा आजार वाईट नाही वाटायचं गप्पा करणे हा आजार छंद म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला पॉझिटिव्ह वळण लावणारा तुमच्या कामामध्ये त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारा म्हणजे छंद म्हणजे एखादं सिंगिंग आहे गप्पा करणे हा छंद तुम्ही वेळ मारून असू शकत तुम्ही असं म्हणू शकता ना तुम्ही वादविवाद स्पर्धेत भाग घेणे तुम्ही दुसरा मार्ग निघा गप्पा करणे हा छंद असू शकत नाही तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या हातात ठीक आहे हा धंदा प्रोफाईलवर तुम्ही दुसरं काही असेल तर तुम्ही टाका ना तुम्हाला स्वयंपाक बरं होतं कुकिंग घ्या तर वेळ असला तेव्हा मला स्वतःच नवीन नवीन पदार्थ बनवून खायला आवडते टाका ना तर गप्पा करणे हा छंद बरोबर लिहिलाय गप्पा करणे नाही ना आता नाही टाकत काही नाही किंवा त्याला तुम्ही पॉझिटिव्हली करू शकता ना समजा एखाद्या आपल्या प्रशासकीय कामामध्ये काम करत असताना त्या जाणून घेण्याची मला आवड आहे त्याबद्दल मी मित्रांशी चर्चा करतो ते मला चर्चेतून समजून घ्यायला आवडतं म्हणजे जे प्रोडक्टिव्ह आहे हे जर दाखवत आलं तर ते नवीन कम्फर्ट झोन कशात आहे चर्चा करणे चर्चा सत्र भाग घेणे वगैरे छान आवडत परंतु गप्पा करणे हा वेगळा शब्द आहे हे प्रॉडक्टिव्ह नाही ओके प्रत्येकाचा स्वतःचा छंद असतो आपण भरपूरपणे केलंय ना इतंभूत त्याचा आपल्या छंदाचा फायदा जसं रिडिंग आहे तो तुमची आवडता लेखक त्याचं नाव उगा तुमचं आवडता व्यक्ती तुमचा आवडता पोलीस अधिकारी त्याची किमान त्याचं पूर्ण नाव तरी माहीत असावं त्याचं कोणत्या गावचं त्याची विशेष कामगिरी काय हे सगळं माहीत असायलाच पाहिजे ठीक आहे स्वतःच्या खात्याविषयी व्यवस्थित माहिती काढा तुम्ही जी नोकरी करत आहात त्या नोकरीविषयी उत्तमभूत माहिती असायलाच पाहिजे नाहीतर तुम्ही काम स्वतः आहे सरळ सरळ सुद्धा तुम्ही तुमच्या खात्याची माहिती नाही कसं लेन यार्डची स्पेलिंग मी लेन यार्डची स्पेलिंग आहे LANYARD काम काही नाही लॅनार्डचं काम बऱ्याच देशाच्या पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू लावून ठेवण्यासाठी करतात पण आपल्या याच्यावरून सिटी बाजू आणि हा त्याचा विशेष उपयोग नसून हा एक आपल्या युनिफॉर्मचा भाग आहे बरोबर युनिफॉर्मचा भाग आहे आणि युनिफॉर्मचा भाग असल्यामुळे तो वर्दीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर सध्या आपण महाराष्ट्र पोलीस त्याला सिटी लावून ठेवण्याचं काम सिटी लावून ठेवण्यासाठी उपयोग बरोबर आहे त्यानंतर पोशाखाच्या बाबतीत सध्या पोशाखाच्या अंतर सुरू आहे बरोबर दिसण्यापेक्षा कम्फर्ट असणं महत्त्वाचं आहे आणि ही बाबी घातल्यानंतर त्रास होतो उन्हाळ्यामध्ये वगैरे काम करायला त्रास होतो त्यामुळे बरोबर योग्य राहील ओके आणि पोलिसाचा ड्रेस एकच रंगाचा आहे कसं काय असतो कोलकाता पोलिसचा ड्रेस व्हाईट आहे ओके त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळा युनिफॉर्म सारखा आहे का तुम्ही म्हणतात नाही काय कुठे फरक आहे मुंबई पोलीस टोपीत फरक आहे टोपीत फरक आहे पण युनिफॉर्ममध्ये फरक आहे ना महाराष्ट्र पोलिसाच्या मुंबईमध्ये पोलीस पी आय पर्यंत निळी टोपी घालतो बरोबर आहे बरोबर आहे आणि इकडे फाती घालतो एवढा तरी फरक आहे शिपाई हा फरक आहे का बरं फरक असेल पूर्ण भारत भर का बरं एक वर्ष असतं पूर्ण भारतभर नाही भारतातल्या जरी सगळेच आपण जनरल पोलिसचं खबर आहे पूर्ण भारतभर का बरं कारण की पोलीस काम राज्य सरकारचा विषय आहे
पोलीस डिपार्टमेंट हे राज्यशासनाचा विषय आहे, त्यामुळे राज्य सरकारला स्वातंत्र्य आहे की तुझे ते कसं केंद्र विषय केंद्राचा विषय नाही. एक साधं साधं उत्तर पोलीस खात्याविषयी ती मॉरल प्रश्न. त्यानंतर सध्याचा विषय सायबर क्राईम. सायबर क्राईम वाढण्याचं प्रमाण काय आहे? टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करायसाठी जे शिक्षण पाहिजे होतं ते आपल्याला अजून भरलेलं नाही. सायबर क्राईम वाढण्याचं कारण काय? तर टेक्नॉलॉजी तर खूप पुढे गेली, परंतु टेक्नॉलॉजी वापर करण्यासाठी जे शिक्षण हवं होतं ते अजूनही आपल्या जनतेमध्ये पोहोचल्या गेलं नाही. म्हणून सायबर क्राईम वाढत आहे, बरोबर आहे. लोकांना चांगलं योग्य शिक्षण दिलं पाहिजे किंवा सायबर क्राईम कमी होईल. काही काही गोष्टी अजाणतेपणामध्ये होते. जसं अननोन व्यक्तीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे. एखादी अनोखी मुलगी आहे, तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे हे सुद्धा त्यांचं चौकन म्हणजे, कारण तुम्ही तिला पाठलाग केला. आय टी सी काय म्हणते, मुलीचा पाठलाग केला तर 300 चौकन. कशा माध्यमातून केलं असं काही लिहिलेलं आहे का? यामध्ये फेसबुकवर अजून मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तुमच्या 300 चौकन आणि सायबर ॲक्ट आहे. 300 चौकासोबत सायबर ॲक्ट, बरोबर आहे. तेच आहे लक्षात आलं. आपण अदालतेपणामुळे आपण सुद्धा बरेच सायबर क्राईम करत होतो. त्याचं कारण फक्त कायद्याचं अज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वापर योग्यपर्यंत करण्याचं मिळालेलं शिक्षण, त्यामुळे आपण सायबर क्राईम वाढतो. त्यासाठी सायबर सेल नवीन तयार झाले. आता नवीन नवीन सायबर सेलमध्ये तज्ञ लोक आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे लवकर लवकर उपलब्ध होत आहेत. नाही तर आर्थिक गुन्हे, आर्थिक गुन्हे हा एक पांढर पेशा गुन्हेगार म्हणजे काय? व्हाईट कॉलर. त्याला काय व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणजे काय? समाजापुढे नाव मोठं चांगलं व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आपण वेगवेगळे गुन्ह्यामध्ये सहभागी होतो, तो झाला पांढर व्हाईट कॉलर गुन्हेगार. म्हणजे काय? डॉक्टर आहे, तो स्त्री मुलींचं स्त्रीभ्रूण हत्या करतो, हे झालं व्हाईट गुन्हेगार, बरोबर आहे. वकील आहे, तो चोऱ्या करतो, तो मला व्हाईट गुन्हेगार, बरोबर व्हाईट कॉलर. असं ह्या ज्या टर्म्स आहेत त्या तुमच्या क्लिअरच असाव्या. आणि पोलीस खात्याविषयी एकमूत माहिती झाली, चालू घडामोडी. त्यानंतर सध्या गौरक्षकाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा मुद्दा चर्चा घेऊ शकतो. नोटबंदी, नोटबंदीमुळे पुढे नक्षलवादावर परिणाम झाला आहे का? जर पूर्णपणे झाला असं म्हणता येणार नाही. पण नोटबंदीमुळे ते आपल्या त्यांच्याकडे आपले पैसे सरते, त्यामुळे काही वेळ सध्या महाराष्ट्रात कार्यवाह कमी झाला असं कार्यवाहून दिसून येते. GST ज्याचं इकॉनॉमिक्स असेल, GST विषयी माहिती किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा आहे. नोटबंदीमुळे उपयोगाला फायदा होईल का? सध्या मी काय फायदा दिसतो, सध्या तोटा झाला असं दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे. दीपक मोरे, तुमची भाषा प्रवीण किंवा भाषेत उघडवता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कायम अडकळल्यासारखं असं नका करू. पोलीस खात्याविषयी मोरल क्वेश्चन जे आता मी बोललो त्याची व्यवस्थित तयारी करा. छंद, तुम्ही छंदावर एखाद्याचा छंद बघितला तर त्या छंदावर तुम्हाला दोनदाच गुंडावून ठेवली आणि तुम्हाला शिरो मारते. कारण तो कसा अधिकारी बनण्याच्या वेळी प्रॉडक्टिव्ह छंद असावा. एखादा PSI डॉक्टर वगैरे बसला पण जाऊ ठीक आहे, तसं नाही जाऊ शकत. मदत उघडे ओके आहे, एकदम चांगला आहे. पुन्हा व्यवस्थित तयारी करा. जे आहे त्याला मोरल क्वेश्चन जे आहे पोलीसचे ते पुन्हा थोडीशी व्यवस्थित तयारी करा, काही प्रॉब्लेम नाही तुमचा. त्यानंतर राजू केंद्रे, तुमच्या जिल्ह्याची व्यवस्थित माहिती करा. तुमच्या जे जिल्ह्याचे फॉरेस्ट आहे, ग्रीन आर्मी बटालियन आहे, लातूरसाठी स्पेशल अपॉइंट केली. त्याच्याविषयी पाणी टंचाई जलयुक्त शिवार हे असं नाही की पोलीस खात्याविषयीच माहिती जलयुक्त शिवार तुमच्या एखादा विषय कुठले पुढे जाईल. ठीक आहे. त्यानंतर आवडत्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळायला पाहिजे. मी जे बोललो ते पोलीस खात्याविषयीची पूर्ण माहिती आणि सगळ्या गोष्टी लिहून घ्या. आता जे वर्कबुक आहे ना, आता तुमचं काम काय असायला पाहिजे? वर्कबुक जे आहे तुम्ही त्याचे उत्तर लिहिले. आता उपप्रश्नासाठी वेगळं नोटबुक तयार करा. म्हणजे तुम्ही जी माहिती लिहिली, तुम्ही जे उत्तर लिहिलं त्याच्याबरोबर उपप्रश्न तयार करायचे, त्याचं उत्तर लिहायचं. त्या तुमच्या उत्तरातून पुन्हा उपप्रश्न तयार करायचा, पुन्हा त्याचं उत्तर लिहायचं.
उपप्रश्न वेगळं नोटबुक तयार करा ठीक आहे. इंटरव्ह्यूच्या दोन दिवसाच्या आधीपर्यंत ह्या गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर अजिबात विचार करायचा नाही इंटरव्ह्यूचा. पण जे तयारी केली ते दोन दिवसापर्यंत शेवटचं वाचायचं. काय म्हटलं मी, आणि मागची एक महिन्याचं मॅगझिन जर शक्य झालं तर तुम्हाला चालू शकतं. मागची एक महिन्याचं मॅगझिन आणि आता जे आम्ही वर्कबुक तयार केलं त्यातून जे उत्तरं तुम्ही दिली आहेत तर प्रत्येक उत्तरावरचं उपप्रश्न ठीक आहे. त्याचा उपप्रश्न पुन्हा कोण वाटत नाही याच्यामधलं तुम्हाला यावरचा हा असा संशय सुटला त्याचा उपप्रश्न. त्या उत्तरात तर कोण वाटत नाही यातून आपण तुम्हाला हे उत्तर असतं त्याचा उपप्रश्न. नोटबुकच तयार करते, चेनच तयार करते. ओके, हे एवढ्या लोकांचं तरी सात लोकांचे इंटरव्ह्यू झाले. सात लोकांचं मी तुम्हाला सांगितलं, सर काही सांगितलं काल आपलं फीडबॅक झालेलं सर फर्स्ट रिलीज दिलेलं होतं. तसं कॉमन असेल त्यावर जनरल सबमिटिंगमध्ये कवर केलेलं सर. चेतन आपण घेतलेली भूमिका स्पष्ट असावी तर ती विचारपूर्वक द्यावी. प्रश्न जो विचारला जातो त्यानंतर तीन बाबी डिसाईड करून आपण त्या क्षणाला तुम्हाला त्याचं उत्तर येतं का एक असेल तर त्याची भूमिका आहे. तुमच्या पद्धतीनं मांडलेली असेल किंवा सर म्हणतात त्याला हो म्हणाली असेल किंवा दोन्ही मुद्द्यांना मध्ये स्टँड करणार असेल, तुम्ही एक भूमिका घेतली आणि आम्ही त्यावर प्रतिप्रश्न केल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका सोडून देता आमच्या याला हो म्हणता. तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही तुमच्या मताशी ठाम नाही. त्यामुळं खरं तुम्ही जे सांग एक तर तुम्हाला माहिती नसेल तर नाही म्हणा येत नाही, आणि जर समजा एखादी भूमिका तुम्हाला माहिती आहे तर ती स्पष्टपणे मांडा. बऱ्याचदा आम्ही तुम्हाला तुमची भूमिका तुम्ही बदलावी यासाठी चुकीचे प्रश्न विचारतो. मोठं असतो तो जसं बघा बोललो आपण बरं त्यांना बरंच कायद्याच्या नाकाविषयी वगैरे बरंच तुम्हाला दारूबंदी काही हे केलं होतं. तुम्हाला असं ट्रेस पण करणार असं नाही की तुम्हाला एकदम बऱ्याच गोष्टी तपासायच्या असतात. तरी आपण इथे तेवढं कॉर्नर करत नाही आहे. जेवढे ज्या पद्धतीनं होतात इंटरव्ह्यू त्या पद्धतीनंच घेतले जातात. जुबेर शेखला खूप गरज होती नाही सचिन पुढे आहे पण गेले तुमचं ओव्हरऑल चांगलं आहे फक्त कंटेनन्स हवा आणि बोला तुम्ही बोलत सांगा तुमच्या डिपार्टमेंटबद्दल जे तुमचं मत आहे मांडताना असं म्हणायचं की जे पॅनल असतं त्यांना हे अपेक्षित असतं की हा माणूस पुढे जाऊन पोलीस स्टेशनला नेतृत्व देऊ शकतो. कोण माणूस असतो असा की जो नेतृत्व देऊ शकतो जो नियमांना धरून बोलतो. दोन, जो ज्याच्याकडे बोलण्यात कंटेन असेल काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही त्याच्यापेक्षा न बोललेलं बोल एक फार मोठा थॉट आहे की तुम्ही तेव्हाच बोला जेव्हा शांत असण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोलणं बोलून त्याचा विचार पुढे येईल त्यापेक्षा न बोललेलं बरं असा तो विचार म्हणतो. म्हणून आपण बोलताना तेच बोलावं ज्यातनं काही प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा आपण त्याचं उत्तर ठामपणे देऊ शकतो असं एक त्या मागचं मुलाखतीत हे तत्व आपण पाळलं पाहिजे. तर त्यामुळे तुमच्याकडे कंटेन असलाच पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट डिपार्टमेंटचा तरी असावा. आणि दुसरी बाब तुमच्या प्रोफाईलशी संबंधित जेवढे मुद्दे आहेत त्याच्या बाहेर फार तरी इंटरव्ह्यू जात नाही. छंद असेल, शिक्षण असेल, तुम्ही करत असलेली सेवा असेल तर तेवढं तरी किमान आपल्याला आपल्या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे, एक मुक्त संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर दीपक मोरे
चलानला चलावन म्हणतात. चलान चलान शब्द आहे. त्यानंतर एक ऑर्गुमेंट टाईप असं स्वर येतो. समजा तुम्हाला एक प्रश्न सरांनी केला होता की काहीतरी स्किल्स, तर तुम्ही त्यावर म्हटले का नाही ते तर होणारच, तसं तर होणारच आहे असं. मे बी असू शकतं सर, पण मला त्याबद्दल माहिती नाही. मला वाटतं तो मुद्दा मला आठवत नाही आहे काय बोलला गेला. हा, गप्पा मारण्याचं हा का नाही असू शकत. आपण तुम्हाला असं वाटत असेल समजा की सर जे बोलत आहे ते योग्य नाही, तर तुम्ही त्याला नम्रपणे म्हणा की नाही सर, हे असं असतं, मी काम करत असताना मला माझ्या वाचनात हे चालत आणि याच पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला काम केलं पाहिजे असं आम्हाला वरिष्ठांनी सूचना केलेलं मला आठवतं. ते म्हणतील नाही नाही मी म्हणतो तेच बरोबर, ठीक आहे सर मी त्याची माहिती घेऊ असं. तुम्ही त्याला विरोध नका करू लगेच, तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही. ज्यावेळेला तुम्ही चुकीचं बोलत असतात पॅनलवाला असं कधी तुम्हाला दाखवत नाही तुम्ही चुकीचं बोलत, आणखी तुम्हाला खोलात जाणतात किती खोटं बोलू शकतो. ती एक काळजी घ्या. पुन्हा एक पोलीस खात्यामध्ये असं येऊ शकते, असा एक अशी एक इन्सिडेंट होऊ शकते. तुम्ही आता पोलीस खात्यात पी एस आयमध्ये गेले आणि तुमच्या एस पीनं चुकीचा गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्हाला आदेश दिला, तुम्हाला माहीत आहे की चुकीचं आहे, तुम्ही काय करणार? तुम्ही होणार की तुम्ही नाही करणार, बरोबर आहे? तुम्ही एस पीचा आदेश तुम्ही मानत नाही तर मग सिस्टीम चालेल कशी? तुम्ही होणार की सर त्यांना लेखी ऑर्डर लागतो, तर त्यांनी लेखी दिलं तर मग काय करणार? नोंदवून घेणार आणि रेफरन्स म्हणून ते टाकणार आणि सूचना देईल असं करणार. पोलिसांचा आदेश चुकीचा असेल ते मला जेव्हा माहीत आहे तुमचा व्यक्ती त्यांनी काही केलेलं नाही, त्यांच्यापेक्षा वरिष्ठांकडे त्यांच्याबद्दल माहिती देत नाही. तुला सांगतो एनी फोर्स, फोर्स म्हणजे काय? आपण सैनिक यू आर नॉट टू आस्क, यू आर नॉट टू आस्क डाय, यू आर टू डाय. तुम्ही फक्त मरण्यासाठी का असं विचार, फोर्स तशी चालते ना. जर एखादा सेनापतीने चुकीचा ऑर्डर दिला तरी तो फॉलो केला पाहिजे. आणि पोलीस खात्याने सील खाता आहे, बरोबर आहे? तर आपण असं म्हणू शकतो की सर असं जर झालं तर तुम्ही त्यांना काय सांगायचं आहे की मी त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून चुकीचं आहे हे समजवण्याचा प्रयत्न करेल, बरोबर? आणि हे चुकीचं आहे निदर्शनात आणून देईल. तरी पण जर नाही झालं तर मी तर मला ते नोंदवावं लागेल, कारण पोलीस फोर्स आहे. पोलीस फोर्स एका एक वाक्यात त्यांना चालावं यासाठी मी कर्ज गरजेचं आहे. त्यामध्ये जर जर असं जर आपण वारंवार विद्रोह करत गेलं तर फोर्स चालणारच आहे. प्रत्येकाने जर विद्रोह केला, कॉन्स्टेबलने विद्रोह केला फोर्स त्यालाच म्हणते. फोर्स एका आपल्या सिनियर ऑफिसरचा आदेश पालन करणार. पण जर एखाद्या त्यामध्ये असंही होऊ शकतं ना, समजा एस पीने आपल्याला आदेश दिला की गुन्हा नोंदवा, बऱ्याचदा एस पींना मध्यस्थ असलेले जे अधिकारी असतात डीवायएसपी लेवल किंवा पी आय लेवलचे अधिकारी यांच्याकडनं कदाचित चुकीची माहिती गेलेली असू शकते, त्यामुळं मी त्यांची भेटीची वेळ मागेल. आणि जे संबंधित आमचे अधिकारी असतील ते त्यांचं हे सर्व निदर्शनास आणून देईल. आणि आज आमच्या मी करत असलेल्या सेवेमध्ये माझा अनुभव असायचा की आमचे वरिष्ठ अधिकारी फार व्यवस्थित सगळं समजून घेतात आणि जर खरं असेल तरच गुन्हा नोंदवायला. तर तुम्ही हा एक सिस्टमबद्दल दाखवलेला विश्वास विश्वास आहे. मग आपण म्हणतो हो सर असं होतं आमच्याकडे काय, आता जनरली असं होतही असेल ना, असं तुम्हाला सगळ्यांनाच चीड असते. नोकरी लागायच्या आधी चीड राहते आपल्याला, तेव्हा तर आपली 24 तासाच्या नंतरही टाईम शेड्यूल वाढलंच चालते याची तयारी असते. 24 तास काम करतो बघा,
एकदा ड्युटी लागले आपण आपल्या आपण सिस्टम मध्ये आलो ना आतले होतो मग आपल्याला वाटतं 12 तास लय होतं 8 तास पाहिजे 8 तास झाले की आपल्याला असं वाटतं मध्ये ब्रेक पण असलं पाहिजे तर हे एक भाग आहे तर त्यावर पण आपलं हे उत्तर पाहिजे की सर सध्या वर्क आवर्स कमी करण्याची स्थिती नाही आहे ऑलरेडी पोलीस स्टेशनला स्टाफ कमी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे हा प्रमाण आपलं भारतामध्ये पोलिसाचं प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे इथे तुम्ही कसं उत्तर द्यायला पाहिजे सर सध्या तरी वरिष्ठ आमच्या साप्ताहिक आम्हाला देतात त्यामुळे आम्ही कुटुंबाला एक दिवस देऊ शकतो दुसरं सध्या 12 तास वेळ आहे सर कारण पोलिसांची स्ट्रेंथच कमी आहे संख्या कमी आहे आणि भविष्यात जर अशी व्यवस्था झाली शासनाकडनं फोर्स वाढला पोलिसांची संख्या वाढली तर वरिष्ठ त्याप्रमाणे निश्चित निर्णय घेतील आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या पोलिसांकडून व्यवस्थितच आमच्या इकडचं निर्णय घेतलं असं हे आपण म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुम्ही शासन सेवेत असल्याबद्दलचा शासनाप्रती विश्वास जाणवला पाहिजे शेवटी आपण शासनाची व्यवस्था चालवतो आणि आपण त्या व्यवस्थेत काम करतो त्याच्यावर आपलं जीवनही चालतं आहे आणि आपण त्याच व्यवस्थेच्या विरोधात बोलतो म्हणजे कसं व्हायचं ते हे अयोग्य व्हायचं आपल्या भारतामध्ये इकॉनॉमिक टाइम्स आहे 2013 आहे 1,00,000 लोकसंख्या मागे 138 1,00,000 लोकसंख्येच्या मागे 138 त्यामुळे असे हे कारण सांगू शकता काबा सध्या स्थान काबर आहे तर लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं प्रमाण खूप कमी आहे 100 लोकसंख्येच्या मागे फक्त 1,00,000 लोकसंख्येच्या शंभरच पोलीस आहे जवळपास परफेक्ट नाही सांगू शकतो तर जवळपास 100 आसपास आहे त्यानंतर एक आपण चर्चा झाली होती एक उमेदवार होतं तुमच्यापैकी तुम्ही त्यांनी असं सांगितलं की सर VIP 10 येणार असते पण आम्हाला अवस्थेत पडली होती शंभर का हां तुम्ही सांगितलं होतं आणि मग आम्ही पण एकालाच सांगतो की तुझा अरे पुढं आणि तो पोझिशन देते मग अरे काय अजून माहिती झाली प्लॅटफॉर्मवर अजून आलंच नाही मग 10 येणार आहे तो आरामात डबा बिबा घेऊन येतो आमचा डबा आमचा येतो म्हणजे असं एक काय व्यवस्थेने येतो बाप आपल्या सोयीनं नाही का तर सिस्टममध्ये अशा ज्या इंटरनल गोष्टी असतात किंवा बऱ्याचदा पोलीस स्टेशनमध्ये पण अशा गोष्टी असतात की एखाद्याला डिटेन करून आणलं जातं त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो मग माहिती होतं की ते आरोपी नव्हतंच मग आम्हाला वरिष्ठ सांगतात की याला रफा रफा करून टाकतो ह्या ज्या इंटरनल गोष्टी आपल्या काम करताना म्हणजे ओरिजिनल पोलिसिंग म्हणतो आपण ती ॲडजस्टमेंट आहे ती इंटरनल ती पब्लिकली सांगण्याची नाही आहे किंवा मग आम्ही आमच्याशी ते खोटं बोलतात 10 सांगायला पाहिजे आणि विनाकारण 4 तास आधी पाठवलं जातं त्याच्यामागची भूमिका ही असते की समजा VIP 10 येत आहे VIP अर्थ हा आहे की त्याच्या सुरक्षेची जबाबदारी उद्या जर त्याच्या जीवाला काही धोका राहिला तर फार मोठं आता कल्पना करा की रशियाची एखादी व्यक्ती नागपूरला येत आहे रशियन मिनिस्ट्रीमध्ये त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावर आहे महाराष्ट्र शासनावर आहे तुमच्यावर नाही तुम्ही त्या सेवेमधले एक कर्तव्य निभावणारी व्यक्ती आहात शासनावर त्याची जबाबदारी आणि उद्या जर अशा VIP व्यक्तीला एखाद्या विरोधक व्यक्तीला म्हणा नक्षलाईचा एवढा आहे किंवा टेररिस्ट अटॅक काही केला आणि तो मारला गेला तर देशावर अटॅक होऊ शकतो त्या देशाला तुम्ही आमच्या देशातल्या व्यक्तीला तिथं आल्यानंतर म्हणजे हत्या झाली आपण बघतो ना पोर्ट हार्बरचा जो हल्ला झाला होता म्हणजे काही घटना आहे त्या कशामुळे झाल्या म्हणून जर 10 VIP येण्याचं असेल तर तुमचा कर्मचारी तिथं पोचायला 1/2 तास लागू शकतो मध्ये काही ऑब्स्टॅकल आले तरी तो 1 तासात किमान तिथे पोचावा त्यानंतर तिथे गेल्यावर त्याने तिथलं पोझिशन घ्यावी काही संदिग्ध स्थिती आहे का काही डाऊटफुल पोझिशन आहे का याचा अंदाज घ्यावा आणि 1 तास तरी आपली तिथे स्थिती तैनातच आहे या पोझिशनला घेऊन जरी पोलीस तिथे असले तरी काही चुकीचं कृत्य करणारे लोक तिथून निघून जातात याच्यामध्ये बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत बंदोबस्त करण्यामागेच्या ज्या आपल्या भूमिका असतात तर तुम्ही त्याच्याकडे वरिष्ठांच्या भूमिकेतनं बघितलं पाहिजे
एखाद्या वेळेस चार लोक बंदोबस्ताला पाठवले, एखाद्याची तब्येतच खराब झाली, तर वेळेवर दुसऱ्याला परत तिथे व्यवस्था करता येईल. ह्या बाबी किमान आपण निगेटिव्ह होणार नाही आपलं बोलणं, याकडे लक्ष द्यावं. सो आपण याला थोडं क्रॉनिकल ऑर्डरला घेऊ आम्ही. एक आपलं स्वतःचं जिथून आपण जन्म घेतला ते गाव, तो जिल्हा, आपलं शिक्षण, आपला छंद, आपण सध्या करत असलेलं काम, नोकरी म्हणून किंवा आम्ही जे काय करतोय ते, किंवा शिक्षण घेतोय ते, आपण ज्या विषयात शिक्षण घेतलं ते, याच्याबद्दलची सामान्य माहिती, ती कॉन्स्टिट्यूशनल बेस करणारी असावी, ती इलिगल नसावी, ती लाईन करणारी नसावी, खोटं नको, म्हणजे जे खोटं बोलल्यापेक्षा न बोललेलं बोलायचं, ठीक आहे. आणि करंटली ज्या घटना घडत आहेत त्याच्याशी आपण रिलेटेड आहोत, दक्ष आहोत, आणि शासनाच्या व्यवस्थेला मानणारे आहोत. कारण शासनाची व्यवस्था चालवतो ना आपण, शासनाच्या विरोधात कसे काय राहू शकतो, आहे की नाही. तर एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. बाकी तुम्ही बेस्ट, म्हणजे तुमच्या लेवलवर बेस्ट देण्याचा प्रयत्न करता. मला विश्वास आहे की आपण कालपासून जेवढे मॉक घेतले त्याच्यातनं ऑलमोस्ट चांगलं, कारण सगळे मॉक चांगले झालेले. आज खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट पण दिसले कालच्या दिवशी. आणखी तुम्हाला वाटलं परत एक तारखेला मॉक आहे, पुन्हा तुम्हाला येतो आहे, पुन्हा आपण ग्रुप पण बनवला याचा. तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ग्रुपवर टाकतो. आमचे नंबर आहे, आम्हाला डायरेक्ट कॉल करता येईल. इंटरव्ह्यू मला वाटतं चार बस नाही, चार बस नाही का, एकची गरज असेल तर ठेवू. आता हां चला, मग इंटरव्ह्यू आलं तर तुम्ही काय का नाही दिला तिथे कसं होते टोकन सिस्टम. इंटरव्ह्यूच्या पॅनलवाल्याला तुमचं नाव नाही दिलं, तुमच्याकडे तुम्ही तुमची प्रोफाईल असते तर तुमचं नाव नाही, तुमचा फोटो आहे पूर्ण प्रोफाईलला तर नाव नाही, नावाच्या अगोदर कुठेतरी टोकन टोकन सिस्टीम आहे, प्रोफाईल एक टोकन लावून जाते. तुमचा नंबर आला की टोकन समोर आला, मी 502 टोकन तिच्याकडे एक टोकन देतो, मी आतमध्ये 502 म्हणजे आपण जायचं 502 जमनी करून त्यांनी पर्सन सारखे ठरवलेलं आहे. तुम्हाला नाव न सांगता परिचय द्या तर त्यांना नाव माहीत होऊन घ्यायचं, कारण सर वगैरे ह्या गोष्टी का म्हणजे आपला नाते वगैरे ह्या गोष्टी म्हणजे त्याच्यावर बंधन आहे. नाव न सांगता, नाव न सांगता परिचय म्हटलं तर एका व्यक्ती उत्तर दिलं की मी भारताचा नागरिक असून पोलीस खात्यात आता जाण्यासाठी इंटरव्ह्यू कसं हे वाक्य तर परफेक्टच असावं, तुमचं लिहून पाठच केलेलं असावं. जर तुम्ही म्हटलं अरे तुमचं पहिलं इम्प्रेशन आहे ना, सुरुवात कशी सर मी पुढचा जसं मी जर मला वाटलं तर मी मूळचा बाबरातील रहिवासी असून माझं शिक्षण बी ए कॉलेजमध्ये झालेलं आहे. सध्या मी नोकरी करत असून तर मी आया खात्यामध्ये आया मला काम करत आहे. मी सध्या भंगागड येथे बी ओ या पदावर काम करत आहे. माझं शिक्षण एवढं झालेलं आहे आणि मी माझी सध्या अजूनही एम पी एस सीचा अभ्यास करतो. मला एवढंच आपलं पैसे तुमचं जसं पोलीस खात्यामध्ये मी या पोलीस खात्यात तिथे जे कार्यरत आहे या बनाव आणि माझा सध्या एम पी एस सीचा अभ्यास करून असून मला पोलीस खात्यामध्ये जी अपेक्षा करायची ते फक्त तीन वाक्य तुमचा पैसे द्यायचं. तसं मी या गावचा या जिल्ह्यातील रहिवासी असून माझं शिक्षण एवढं झालेलं आहे. सध्या मी हे करत आहे. बऱ्याचदा ओढून ताणून बोलण्याचा खूप प्रयत्न होतो, म्हणजे मी भारताचा नागरिक वगैरे वगैरे काय भारताची नागरिक पाकिस्तान बऱ्याला कुठे येते आपल्याला असं नाही. हे वाक्य तुम्ही पाठच करून घ्यायचं, कारण मराठी तुम्हाला सगळ्यांना नवीन होतं. नाव न सांगता परिचय द्या सगळ्यांना नवीन होतं ना. तुम्ही थांबावे की तुम्ही बघा म्हणा ऐकले आणि टोकन सिस्टीम आहे आता नाव नाही नाव वगैरे काही नसतं त्यांच्या हा सगळ्यांनी लिहून ठेवा. नुकते माणिक कोण आहे, तुमच्या छंदाची चांगली प्रॅक्टिस करा. तुमचा छंद कोणता आहे, पोहणे 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 सगळ्यांना सांगतो तुमचा स्वतःचा छंद. छंद म्हणजे नक्की काय करा, वेड लावणारी गोष्ट किंवा विरंगुळा म्हणायचं छंद म्हणजे काय, आपल्याला आनंद हां ज्यामधून आपल्याला आनंद मिळतो.
बरोबर आहे. गप्पा करणे एका व्यक्तीचा छंद आहे. छंद हा प्रॉडक्टिव्ह असतो. गप्पा करणे हा आजार. वाईट नाही वाटत. गप्पा करणे हा आजार. छंद म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला पॉझिटिव्ह वळण लावणारा, तुमच्या कामामध्ये त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारा म्हणजे छंद. म्हणजे एखादं सिंगिंग आहे तुम्ही तिथेच होणार किंवा गाणी ऐकणे हा छंद असेल. आणि बघा तुम्ही छंद आहे तुम्हाला काही गुण जर गाणी ऐकल्यावर तुम्ही फ्रेश होता त्याच्यानंतर कोणते काम असेल तर करायला लागला. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला तुमच्या कामामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरणारा म्हणजे छंद. बरोबर आहे. तुमच्या गप्पा करणे हा छंद म्हणजे कधी तुम्ही वेळ मारून घेतली असू शकत नाही. तुम्ही असं करू शकता ना तुम्ही वादविवाद स्पर्धेत भाग घेणे. ओके. तुम्ही तुमचा दुसरा मार्ग निघा. गप्पा करणे हा छंद असू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या हातातील पुरा पाला मारून घ्या. ठीक आहे. हा धंदा प्रोफाईलवर तुम्ही दुसरं काही असेल तर तुम्ही टाका ना. तुम्हाला स्वयंपाक बरं होतं तर कुकिंग घ्या. तर वेळ असला तेव्हा मला स्वतःच नवीन नवीन पदार्थ बनवून खायला आवडते. टाका ना. तर गप्पा करणे हा छंद. एखाद्या आपल्या प्रशासकीय कामामध्ये काम करत असताना त्या जाणून घेण्याची मला आवड आहे. त्याबद्दल मी मित्रांशी चर्चा करतो. ते मला चर्चेतून समजून घ्यायला आवडतं. म्हणजे ते प्रोडक्टिव्ह आहे हे जर दाखवता आलं तर ते नवीन कशात आहे. चर्चा करणे, चर्चा सत्रात भाग घेणे वगैरे छान आवडते. परंतु गप्पा करणे हा वेगळा शब्द आहे. प्रॉडक्टिव्ह नाही. ओके. प्रत्येकाचा स्वतःचा छंद असतो. आपण भरपूरपणे केलंय ना की इतंभूत त्याचा आपल्या छंदाचा फायदा. जसं रिडिंग आहे तर तुम्ही आवडता लेखक त्याचं नाव उघडा. तुमचं आवडता व्यक्ती, तुमचा आवडता पोलीस अधिकारी, त्याची किमान त्याचं पूर्ण नाव तरी माहीत असावं. त्याचं कोणत्या गावचं, त्याची विशेष कामगिरी काय, हे सगळं माहीत असायलाच पाहिजे. ठीक आहे. स्वतःच्या खात्याविषयी व्यवस्थित माहिती काढा. तुम्ही ज्या जी नोकरी करत आहात त्या नोकरीविषयी इतंभूत माहिती असायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही काम शिकणार आहे सरळ सरळ शिकत. तुम्ही तुमच्या खात्याची माहिती नाही कसं लेन यार्डची स्पेलिंग लेन यार्ड. लेन यार्डची स्पेलिंग आहे एल ए एन वाय ए आर डी. एल ए एन ई नाही, एल ए एन आहे वाय ए आर डी. लॅन लॅन आहे. लॅनर्डचं काम काही नाही. लॅनर्डचं काम बऱ्याच देशाच्या पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू लावून ठेवण्यासाठी करतात. पण आपल्या याच्यापासून सिटी बाहेर आणि हा त्याचा विशेष उपयोग नसून हा एक आपली युनिफॉर्मचा भाग आहे. बरोबर. युनिफॉर्मचा भाग आहे आणि युनिफॉर्मचा भाग असल्यामुळे तो वर्दीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर सध्या आपण महाराष्ट्र पोलीस त्याला सिटी लावून ठेवण्याचं काम करतो. सिटी लावून ठेवण्यासाठी उपयोग करतो. बरोबर आहे. त्यानंतर पोशाखाच्या बाबतीत त्या पोशाखाच्या अंतर सुरू आहे. बरोबर. जसं दिसण्यापेक्षा कम्फर्ट असं महत्त्वाचं आहे. आणि ही वर्दी घातल्यानंतर त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये वगैरे काम करायला त्रास होतो. त्यानंतर बरोबर योग्य आहे. ओके. आणि पोलिसाचा ड्रेस एकच रंगाचा आहे का त्याच्या भागात. कोलकाता पोलिसचा ड्रेस व्हाईट आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळा युनिफॉर्म सारखा आहे का तुम्ही म्हणतात काय कुठे फरक आहे. मुंबई ब्रिटिश पोलीसचा टोपीच फरक आहे. टोपीच फरक आहे पण युनिफॉर्ममध्ये फरक आहे ना. म्हणजे महाराष्ट्र पोलिसाच्या मुंबईमध्ये पोलीस पी आय पर्यंत निळी टोपी घालतो. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि इकडे फाती घालतो. एवढा तरी फरक आहे. शिपायामध्ये हा फरक आहे. का बरं फरक असेल. पूर्ण भारत भर का बरं एक वर्ष असतं. पूर्ण भारतभर नाही. भारतातल्या म्हणजे सगळे आपण जनरल पोलिसचं खबर आहे. पूर्ण भारतभर का बरं कारण की पोलीस पोलीस राज्य सरकारचा विषय आहे. पोलीस डिपार्टमेंट हे राज्य शासनाचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारचं स्वातंत्र्य आहे तो पोलीस कसा झाला. केंद्राचा विषय नाही. साधं साधं उत्तर पोलीस खात्याविषयी मॉरल प्रश्न
आता जर सध्या जर तिथे सायबर क्राईम, सायबर क्राईम वाढण्याचं प्रमाण काय आहे? टेक्नॉलॉजी, बरोबर आहे? आणि टेक्नॉलॉजीचा वापर करायसाठी जे शिक्षण पाहिजे होतं ते आपल्याला अजून भरलेलं नाही. सायबर क्राईम वाढण्याचं कारण काय? तर टेक्नॉलॉजी तर खूप पुढे गेली, परंतु टेक्नॉलॉजी वापर करण्यासाठी जे शिक्षण हवं होतं ते अजूनही आपल्या जनतेमध्ये पोहोचल्या गेलं नाही, म्हणून सायबर क्राईम वाढत आहे. बरोबर आहे? लोकांना चांगलं योग्य शिक्षण दिलं पाहिजे किंवा सायबर क्राईम कमी होईल. काही काही गोष्टी अजाणतेपणामध्ये होते, जसं अननोन व्यक्तीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे. म्हणजे एखादी अनोखी मुलगी आहे, तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे हे सुद्धा 354 कारण तुम्ही तिला 5,00,000 केला. आणखी काय म्हणते, मुलीचा 5,00,000 केला तर 354 कशा माध्यमातून केलं असं काही लिहिलेलं आहे का? यामध्ये फेसबुकवर अजून रिक्वेस्ट पाठवली तर तुमच्या 354 आणि सायबर ॲक्ट आहे, 354 सोबत सायबर ॲक्ट, बरोबर आहे? तेच आहे कसं झालं, आपण अजाणतेपणामुळे आपण सुद्धा बरेच सायबर क्राईम करत असतो. त्याचं कारण आपलं कायद्याचं अज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वापर योग्यपर्यंत करण्याचं मिळालेलं शिक्षण, त्यामुळे आपण सायबर क्राईम वाढतो. त्यासाठी सायबर सेल नवीन तयार झाले, आता नवीन नवीन सायबर सेलमुळे तज्ज्ञ लोक आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे लवकर लवकर उपलब्ध होत आहेत. त्यानंतर आर्थिक गुन्हे, आर्थिक गुन्हे व्हाईट पांढर पेशा गुन्हेगार म्हणजे काय? व्हाईट कॉलर. त्याला काय व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणजे काय? समाजापुढे नाव मोठं चांगलं व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आपण वेगवेगळे गुन्ह्यामध्ये सहभागी होतो, तो झाला पांढर व्हाईट कॉलर गुन्हेगार. म्हणजे काय, डॉक्टर आहे, मुलींचं स्त्री घेऊन हत्या करतो, हे झालं व्हाईट गुन्हेगार. बरोबर आहे? वकील आहे, तो चोऱ्या करतो, तो मला व्हाईट गुन्हेगार. व्हाईट कॉलर असं म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहेत त्या तुमच्या क्लिअरच असाव्या. आणि पोलीस खात्याविषयी कमूच माहिती झाली, चालू घडामोडी. त्यानंतर सध्या गौरक्षकाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा मुद्दा चर्चा घेऊ शकतो. नोटबंदी, नोटबंदीमुळे पुढे नक्षलवादावर परिणाम झाला आहे का? जर पूर्णपणे झाला असं म्हणता येणार नाही, पण नोटबंदीमुळे ते आपण त्यांच्याकडे आपले पैसे सोडले, त्यामुळे काही वेळ सध्या महाराष्ट्रात कार्यवाह कमी झाला असं महाराष्ट्रातून दिसून येते. पण GST ज्याचं इकॉनॉमिक्स असेल, GST विषयी माहिती किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा नोटबंदीमुळे उपयोगा फायदा होईल का? सध्या मी काय फायदा घेतो, सध्या तोटा झाला असं दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे. दीपक मोरे, तुमची भाषा प्रवीण किंवा भाषे उघडवता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कायम अडकडल्यासारखं असं नका करू. पोलीस खात्याविषयी मोरल क्वेश्चन जे आता मी बोललो, त्यांची व्यवस्थित करायचा छंद, तुम्ही छंदा विचारायचं छंद बघितला त्या छंदावर तुम्हाला दोनदाच गुंडावर ठेवली आणि तुम्हाला शिरो मारते. कारण तो तसा अधिकारी बनण्याच्या वेळी प्रॉडक्टिव्ह छंद असावं. एखादा PSI डॉक्टर कसला बनत असून ठीक आहे, तसं नाही जाऊ शकत. मदत उघडे ओके आहे, एकदम चांगला आहे. तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे, त्याला मॉरल क्वेश्चन जे आहे पोलिसचे ते तुम्हाला थोडीशी व्यवस्थित तयारी करा, काही प्रॉब्लेम नाही तुमचा. त्यानंतर राजू केंद्रे, तुमचं तुमच्या जिल्ह्याची व्यवस्थित माहिती काय? तुमच्या जे जिल्ह्याचे फॉरेस्ट आहे, ग्रीन आर्मी बटालियन आहे, सुदैवाने लातूर खाती स्पेशल अपॉईंट केली त्याच्याविषयी. पाणी टंचाईचं जलयुक्त शिवार हे असं नाही की म्हणून पोलीस खात्याविषयीच माहिती, जलयुक्त शिवार तुमच्या एखादा विषय कुठेही पुढे जाईल. ठीक आहे. त्यानंतर आवडत्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळायला पाहिजे, मी जे बोललो ते पोलीस खात्याविषयीची पूर्ण माहिती आणि सगळ्या गोष्टी लिहून घ्या. आता जे वर्कबुक आहे ना, आता तुमचं काम काय असायला पाहिजे? वर्कबुक जे आहे तुम्ही त्याचे उत्तर लिहिले. आता उपप्रश्नासाठी वेगळं नोटबुक तयार करा. तुम्ही जी माहिती लिहिली, तुम्ही जे उत्तर लिहिलं त्याच्यावरून उपप्रश्न तयार करायचे, त्याचं उत्तर लिहायचं. त्या तुमच्या उत्तरातून पुन्हा उपप्रश्न तयार करायचा, पुन्हा त्याचं उत्तर लिहायचं. लक्षात आलं का? हे समजा तुम्ही लातूर, लातूरमध्ये तुमचं सांगितलं, लातूर स्वतः विचार करत असतात ग्रीन आर्मी काय आहे, लातूरची जवळ पाणी टंचाई आहे वगैरे वगैरे, पाणी टंचाई गेली तर मग काय काय झाली,
उपाय स्वतःच हे आता आपण फक्त उत्तराची जागा ठेवली ना, तुम्ही प्रश्नांची जागा नाही ना, तुम्ही जे उत्तर लिहिलं त्याच्यावरून स्वतः तुम्ही प्रश्न तयार करा. कसं झालं? उपप्रश्नाचं उत्तर, त्याचा पुन्हा उपप्रश्न, त्याचा पुन्हा उपप्रश्न, असं वेगळं नोटबुक तयार करा. ठीक आहे, इंटरव्ह्यूच्या दोन दिवसाच्या आधीपर्यंत ह्या गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर अजिबात विचार करायचा नाही बिंदाचा. पण जे तयार केली ते दोन दिवसापासून शेवटचं वाचायचं. काय म्हटलं मी? आणि मागची एक महिन्याचं मॅगझिन जर शक्य झालं तर तुम्हाला चालू शकतं. मागची एक महिन्याचं मॅगझिन आणि आता जे आम्ही वर्कबुक तयार केलं त्यातून जे उत्तरं तुम्ही लिहिली तर प्रत्येक उत्तरावरचं उपप्रश्न. ठीक आहे, त्याचा उपप्रश्न पुन्हा तुम्हाला वाटत नाही याच्यानंतर तुम्हाला यावरचा हा असा विचारू शकतो आपण त्याचा उपप्रश्न. त्या उत्तरात जर तुम्हाला वाटत नाही यातून आपण तुम्हाला नेहमी विचारू शकतो त्याचा उपप्रश्न. वर्कबुकच तयार करते, चेनच तयार करते. ओके, हे एवढ्या लोकांचं तरी सात लोकांचे इंटरव्ह्यू झाले. सात लोकांचं तुम्हाला सांगितलं सर, काही सांगितलं काल आपलं फीडबॅक झालेलं सर, फर्स्ट रिलीज दिलेलं सर, कॉमन अजून त्यावर जनरल सर केलेलं सर, चेतन आपण घेतलेली भूमिका स्पष्ट असावी, तर ती विचारपूर्वक द्यावी, प्रश्न जो विचारला जातो त्यानंतर तीन बाबी डिसाईड करून आपण त्या क्षणाला तुम्हाला त्याचं उत्तर येते का, येत असेल तर त्याची भूमिका आहे तुमच्या पद्धतीनं मांडलेली असेल किंवा सर म्हणतात त्याला हो म्हणणारी असेल किंवा दोन्ही मुद्द्यांमध्ये स्टँड करणारी असेल, तुम्ही एक भूमिका घेतली आणि आम्ही त्यावर प्रतिप्रश्न केल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका सोडून देता आमच्या याला हो म्हणता, तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही तुमच्या मताशीच ठाम नाही. त्यामुळं खरं तुम्ही जे सांग, एक तर तुम्हाला माहिती नसेल तर नाही म्हणा येत नाही, आणि जर समजा एखादी भूमिका तुम्हाला माहिती आहे तर ती स्पष्टपणे म्हणा. बऱ्याचदा आम्ही तुम्हाला तुमची भूमिका तुम्ही बदलावी यासाठी चुकीचे प्रश्न विचारतो, म्हणजे आता मोठं असतो तो. हां, मोठं असतो तो. जसं बघा बोललो आपण बराच त्यांना बऱ्याच कायद्याच्या नाकाविषयी वगैरे बराच तुम्हाला दारू बंदी बद्दल जुबेर शेखला खूप गरज होती, सचिन उरकुडे आहे ते पण गेलं. तुमचं ओव्हरऑल चांगलं आहे, फक्त कंटे असावा आणि बोला बोला तुमच्या डिपार्टमेंटबद्दल जे तुमचं मत आहे मांडताना असं म्हणायचं की जे पॅनल असतात त्यांना हे अपेक्षित असतं की हा माणूस पुढे जाऊन पोलीस स्टेशनला नेतृत्व देऊ शकतो. कोण माणूस असतो असा की जो नेतृत्व देऊ शकतो, जो नियमांना धरून बोलतो, दोन जो ज्याच्याकडे बोलण्यात कंटेन असेल काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही त्याच्या क्षणा बोललेलं बोल, एक फार मोठा थॉट आहे की तुम्ही तेव्हाच बोला जेव्हा शांत असण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोलणं बोलून त्याचा विचार पुढे येईल, त्यापेक्षा न बोललेलं बरं असा तो विचार म्हणतो. म्हणून आपण बोलताना तेच बोलावं ज्यातनं काही प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा आपण त्याचं उत्तर ठामपणे देऊ शकतो असं एक त्यामागचं मुलाखतीत हे तत्व आपण पाळलं पाहिजे. तर त्यामुळं तुमच्याकडे कंटेंट असलाच पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट डिपार्टमेंटचा तरी असावा. आणि दुसरी बाब, तुमच्या प्रोफाईलशी संबंधित जेवढे मुद्दे आहेत त्याच्या बाहेर फार तरी इंटरव्ह्यू जातील, छंद असेल, शिक्षण असेल, तुम्ही करत असलेली सेवा असेल, तर तेवढं तरी किमान आपल्याला आपल्या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे, एक मुक्त संवाद साधता आला पाहिजे. त्यानंतर दीपक मोरे, चलानला चलावण म्हणतो, चलान चलान शब्द येतो. त्यानंतर
एक ऑर्गुमेंट टाईप थोडंसं सुवर येतो. समजा तुम्हाला एक प्रश्न सरांनी केला होता की काहीतरी स्किल्स, तर तुम्ही त्यावर म्हटले का नाही ते तर होणारच, तसं तर होणारच आहे असं. मे बी असू शकतं सर, पण मला त्याबद्दल माहिती नाही. मला वाटतं तो मुद्दा मला आठवत नाही आहे काय बोलला गेला. गप्पा मारण्याचं हा का नाही असू शकत. आपण तुम्हाला असं वाटत असेल समजा की सर जे बोलत आहे ते योग्य नाही, तर तुम्ही त्याला नम्रपणे म्हणा की नाही सर हे असं असतं, मी काम करत असताना मला माझ्या वाचनात हे चालत आणि याच पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला काम केलं पाहिजे असं आम्हाला वरिष्ठांनी सूचना केलेल्या मला आठवतं. ते म्हणतील नाही नाही मी म्हणतो तेच बरं आहे, ठीक आहे सर मी त्याची माहिती घेऊ असं. तुम्ही त्याला विरोध नका करू लगेच, तुम्ही चुकीचं बोलताय असं नाही. ज्यावेळेला तुम्ही चुकीचं बोलत असतात पॅनलवाला असं कधी तुम्हाला दाखवत नाही तुम्ही चुकीचं बोलत, आणखी तुम्हाला खोलात जाणार किती खोटं बोलू शकतो. ती एक काळजी घ्या. तुम्ही पोलीस खात्यामध्ये असंही होऊ शकते, असा एक अशी एक इन्सिडेंट होऊ शकते. तुम्ही आता पोलीस खात्यात पी एस आय म्हणून गेले आणि तुमच्या एस पीनं चुकीचा गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्हाला आदेश दिला, तुम्हाला माहीत आहे की चुकीचं आहे, तुम्ही काय करणार? नोंदवून घेणार आणि रेफरन्स म्हणून ते टाकणार आणि सूचना देईल. जेव्हा माहित आहे तुमचा व्यक्ती त्यांनी काही केलेलं नाही, त्यांच्यापेक्षा वरिष्ठांकडे त्यांच्याबद्दल मॅच घेत नाही. तुला सांगतो एनी फोर्स, फोर्स म्हणजे काय? आपण सैनिक यू आर नॉट टू आस्क, यू आर नॉट टू आस्क डाय, यू आर टू डाय. तुम्ही फक्त मरण्यासाठी का असं विचार, फोर्स तशीच चालते ना. जर एखादा सेनापतीनं चुकीचा ऑर्डर दिला तरी तो फॉलो केला पाहिजे. आणि पोलीस खात्याने सील खाता आहे, बरोबर आहे. तर आपण असं म्हणू शकतो की सर असं जर झालं तर तुम्ही त्यांना काय सांगायचं आहे? सर मी त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून चुकीचं आहे हे समजवण्याचा प्रयत्न करेन, बरोबर. आणि हे चुकीचं आहे त्यांना निदर्शनात आणून येईल. तरी पण जर नाही झालं तर मी तुम्हाला ते नोंदवावं लागेल, कारण पोलीस फोर्स आहे. पोलीस फोर्स एका एक वाक्यात चालावं यासाठी मी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यामध्ये जर जर असं जर आपण वारंवार विद्रोह करत गेलं तर फोर्स चालणारच आहे, हे असं उत्तर असं. बरोबर, तर प्रत्येकाने जर विद्रोह केला, कॉन्स्टेबलनं विद्रोह केला कुठे का चालणार असतात, बरोबर. फोर्स त्यालाच म्हणते. फोर्स एका आपल्या सिनियर ऑफिसरचा आदेशाचं पालन करणं, पण जर एखाद्या त्यामध्ये असंही होऊ शकतं ना. समजा एस पीनी आपल्याला आदेश दिला की गुन्हा नोंदवा, बऱ्याचदा एस पीना मध्यस्थ असलेले जे अधिकारी असतात DYSP लेवल किंवा PI लेवलचे अधिकारी यांच्याकडनं कदाचित चुकीची माहिती गेलेली असू शकते, त्यामुळं मी त्यांची भेटीची वेळ मागेल. भेटीची वेळ आणि जे संबंधित आमचे अधिकारी असतील की त्यांचं हे सर्व निदर्शनास आणून येईल. आणि आज आमच्या मी करत असलेल्या सेवेमध्ये माझा अनुभव असायचा की आमचे वरिष्ठ अधिकारी फार व्यवस्थित सगळं समजून घेतात आणि जर खरं असेल तरच गुन्हा नोंद द्यायला. तर तुम्ही हा एक सिस्टमबद्दल दाखवलेला विश्वास आहे. मग आपण म्हणतो हो सर असं होतं आमच्याकडे काय आता जनरली असं होतंही असेल ना. असं तुम्हाला सगळ्यांनाच चीड असेल, नोकरी लागायच्या आधी चीड राहते आपल्याला, तेव्हा तर आपली 24 तासाच्या नंतरही टाईम शेड्यूल वाढलं चालते याची तयारी असते. 24 तासही काम करतो बघा. आणि एकदा ड्युटी लागली आपण आपल्या आपण सिस्टममध्ये आलो ना आतले होतो, मग आपल्याला वाटतं 12 तासलंही होतं, 8 तास पाहिजे. मग 8 तास झाले की आपल्याला असं वाटतं मध्ये ब्रेक पण असलं पाहिजे.
हे एक भाग आहे, तर त्यावर पण आपलं हे उत्तर पाहिजे की सर सध्या वर्क आवर्स कमी करण्याची स्थिती नाही आहे, ऑलरेडी पोलीस स्टेशनला स्टाफ कमी आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, हा त्या प्रमाणात आपलं भारतामध्ये पोलिसाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे इथे तुम्ही कसं उत्तर द्यायला पाहिजे सर, सध्या तरी वरिष्ठ आमच्या साप्ताहिक आम्हाला देतात, त्यामुळे आम्ही कुटुंबाला एक दिवस देऊ शकतो. दुसरं, सध्या 12 तास वेळ आहे सर, कारण पोलिसांची स्ट्रेंथच कमी आहे, संख्या कमी आहे, आणि भविष्यात जर अशी व्यवस्था झाली, शासनाकडनं फोर्स वाढला, पोलिसांची संख्या वाढली, तर वरिष्ठ त्याप्रमाणे निश्चित निर्णय घेतील, आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या वरिष्ठांकडून व्यवस्थितच आमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. असं हे आपण म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुम्ही शासन सेवेत असल्याबद्दलचा शासनाप्रती विश्वास जाणवला पाहिजे. शेवटी आपण शासनाची व्यवस्था चालवतो, आणि आपण त्या व्यवस्थेत काम करतो, त्याच्यावर आपलं जीवनही चालत आहे, आणि आपण त्याच व्यवस्थेच्या विरोधात बोलतो, म्हणजे कसं व्हायचं ते अयोग्य व्हायचं. आपल्या भारतामध्ये इकॉनॉमिक टाइम्स आहे 2013 आहे, 1,00,000 लोकसंख्या मागे 138 लोकसंख्येच्या मागे 138 त्यामुळे असे हे कारण सांगू शकता कामा सध्या स्थान का बरं आहे, तर लोकसंख्येच्या तुलनेत तुम्ही सध्या खूप कमी आहे, 138 सर कमी जास्त 100 लोकसंख्येच्या मागे फक्त 1,00,000 लोकसंख्येच्या मागे 100च पूर्ण आहे, जवळपास परफेक्ट नाही सांगू शकत, तर जवळपास 100च्या आसपास आहे. त्यानंतर एक आपण चर्चा झाली होती, एक उमेदवार होतो तुमच्यापैकी, तुम्ही त्यांनी असं सांगितलं की सर VIP 10 वाजता येणार असते, पण आम्हाला अवस्थाच पाठवली होती 100 का तुम्ही सांगितलं होतं, आणि मग आम्ही पण एकालाच सांगतो की तू जा रे पुढं, आणि तो पोझिशन देते मग अरे काय अजून माहिती झालं प्लॅटफॉर्मवर अजून आलंच नाही घेऊन 10 वाजता येणार आहे, मग तो आरामात डबा बिबा घेऊन येतो, आमचा डबा आमचा येतो, म्हणजे असं एक काय व्यवस्थित येतो बाप आपल्या सोयीनं नाही का. तर सिस्टममध्ये अशा ज्या इंटरनल गोष्टी असतात किंवा बऱ्याचदा पोलीस स्टेशनमध्ये पण अशा गोष्टी असतात की एखाद्याला डिटेन करून आणलं जातं, त्याच्यावर गुन्हा नोंदवला जातो, मग माहिती होतं की ते आरोपी नव्हतंच, मग आम्हाला वरिष्ठ सांगतात की याला रखा रबा करून टाक. ह्या ज्या इंटरनल गोष्टी आपल्या काम करताना की ओरिजिनल पोलिसिंग म्हणतो आपण ती ॲडजस्टमेंट आहे तुमची इंटरनल, ती पब्लिकली सांगण्याची नाही आहे ना, किंवा मग आम्ही आमच्याशी ते खोटं बोलतात, 10 सांगायला पाहिजे आणि विनाकारण 4 तास आधी पाठवलं जातं, त्याच्यामागची भूमिका ही असते की समजा VIP 10 येत आहे, VIP अर्थ हा आहे की त्याच्या सुरक्षेची जबाबदारी, उद्या जर त्याच्या जीवाला काही धोका राहिला तर फार मोठं. आता कल्पना करा की रशियाची एखादी व्यक्ती नागपूरला येत आहे, रशियन मिनिस्ट्रीमध्ये, तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावर आहे? महाराष्ट्र शासनावर आहे, तुमच्यावर नाही. तुम्ही त्या सेवेमधले एक कर्तव्य निभावणारे व्यक्ती आहात, शासनावर त्याची जबाबदारी, आणि उद्या जर अशा VIP व्यक्तीला एखाद्या विरोधक व्यक्तीला म्हणा नक्षलाईचा एवढा आहे किंवा टेररिस्ट अटॅक काही केला आणि तो मारला गेला, तर देशावर अटॅक होऊ शकतो त्या देशाला. तुम्ही आमच्या देशातल्या व्यक्तीला तिथं आल्यानंतर तुझी हत्या झाली, आपण बघतो ना पोर्ट हार्बरचा जो हल्ला झाला होता, तुझी काही घटना आहे त्या कशामुळे झाल्या. म्हणून जर 10 VIP येण्याचं असेल तर तुमचा कर्मचारी तिथं पोहोचायला 1/2 तास लागू शकतो, मध्ये काही ऑब्स्टॅकल आले तरी तो 1 तासात किमान तिथे पोहोचावा, त्यानंतर तिथे गेल्यावर त्याने तिथलं पोझिशन घ्यावी, काही संदिग्ध स्थिती आहे का, काही डाऊटफुल पोझिशन आहे का, याचा अंदाज घ्यावा, आणि 1 तास तरी आपली तिथे स्थिती तैनातच आहे. या पोझिशनला घेऊन जरी पोलीस तिथे असले तरी काही चुकीचं कृत्य करणारे लोक तिथून निघून जातात. याच्यामध्ये बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत, बंदोबस्त टाकण्यामागेच्या ज्या आपल्या भूमिका असतात, तर तुम्ही त्याच्याकडे वरिष्ठांच्या भूमिकेतनं बघितलं पाहिजे. एखाद वेळेस 4 लोक बंदोबस्ताला पाठवले, एखाद्याची तब्येतच खराब झाली, तर वेळेवर दुसऱ्याला परत तिथे व्यवस्था करता येईल. ह्या बाबी किमान आपण निगेटिव्ह होणार नाही आपलं बोलणं, याकडे लक्ष द्यावं.
सो आपण याला थोडं क्रॉनिकल ऑर्डरला घेऊ आम्ही. एक आपलं स्वतःचं जिथून आपण जन्म घेतला ते गाव, तो जिल्हा, आपलं शिक्षण, आपला छंद, आपण सध्या करत असलेलं काम, नोकरी म्हणून किंवा आम्ही जे काय करतोय ते, किंवा शिक्षण घेतोय ते, आपण ज्या विषयात शिक्षण घेतलं ते, याच्याबद्दलची सामान्य माहिती, ती कॉन्स्टिट्युशनल बेस करणारी असावी, ती इलिगल नसावी, ती लाईन करणारी नसावी, खोटं नको, म्हणजे जे खोटं बोलल्यापेक्षा न बोललेलं बरं पाहिजे, ठीक आहे. आणि करंटली ज्या घटना घडत आहेत त्याच्याशी आपण रिलेटेड आहोत, दक्ष आहोत आणि शासनाच्या व्यवस्थेला मानणारे आहोत. कारण शासनाची व्यवस्था चालवतो ना आपण, शासनाच्या विरोधात कसे काय राहू शकतो, आहे की नाही. तर एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. बाकी तुम्ही बेस्ट म्हणजे तुमच्या लेवलवर बेस्ट देण्याचा प्रयत्न करता. मला विश्वास आहे की आपण कालपासून जेवढे मॉक घेतले त्याच्यातनं ऑलमोस्ट चांगले, कारण सगळे मॉक चांगले झालेले. आज खूप चांगले इम्प्रूव्हमेंट पण दिसले कालच्या दिवशी. आणखी तुम्हाला वाटलं परत एकदा पुन्हा तुम्हाला येतं आहे, पुन्हा आपण ग्रुप पण बनवला याचा. तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ग्रुपवर टाकतो. आमचा नंबर आहे, आम्हाला डायरेक्ट कॉल करता येईल. इंटरव्ह्यू मला वाटतं 4 वाजता आहे. 4 वाजता का? एकची गरज असेल तर ठेवू. आता तसं पी एस तुम्ही कॉन्स्टेबल आहात बरोबर आहे सर. मी सध्या कॉन्स्टेबल आहे आणि मला पोलीस खात्यात प्रगती करायची आहे. त्या अनुषंगाने मला पी एस जायचं झालो आणि या विषयी मोठ्या पदावर जाईल. जेवढं मोठं पद तेवढी मोठी जास्त संधी. आणि मला नक्की विश्वास आहे की मी पोलीस शिपाई या पदावर काम करण्यापेक्षा पी एस आय पदावर काम केल्याचं मला या विषयी किती संधी मिळेल. त्यावर ते खूप मोठे मोठे पुन्हा उपप्रश्न तयार होईल असं झालं नाही. समजलं आहे.